ज्यांना शिक्षण क्षेत्रातील महिलाचा दगड मानलं जातं असे आपले आजचे वक्ते सन्माननीय सचिन जोशी सर यांची ओळख आणि त्यांच्या कार्याची माहिती करून देताना मला अतिशय आनंद होतो आहे त्यांची माहिती मी थोडक्यात व्यक्त करत आहे कारण सर्वच माहिती सांगायला गेलं तर बराच वेळ आपल्याला लागेल त्याच्यामुळे आम्ही जितकी थोडक्यात तेवढी थोडक्यात आम्ही माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत सचिन उषा विलास जोशी शिक्षण अभ्यासक शिक्षण क्षेत्रामध्ये मूलभूत बदल करण्याच्या हेतूने सचिन जोशी यांनी शिक्षण क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली शाळेत असताना नेहमीच युनिट टेस्टमध्ये नापास होणारे सचिन सर यांनी पुणे विद्यापीठाच्या विविध विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करून सात विविध पदव्या घेतल्या आहेत एकही दिवस जॉब न करता त्यांनी सर्वप्रथम पुणे येथे नापासांची शाळा काढली अतिशय कमी वयात त्यांनी नवनवीन संकल्पना शिक्षण क्षेत्रामध्ये रुजवल्या जिथे शिक्षण पोहोचू शकत नाही तिथे शिक्षण पोहोचण्यासाठी त्यांनी समाजकार्याच्या माध्यमातून भारतातील पहिली फिरती शाळा बनवली चाक शिक्षणाची या सामाजिक संस्थेचे ते संस्थापक संचालक असून झोपडपट्टीमधील विद्यार्थ्यांसाठी फिरत्या शाळेच्या माध्यमातून सपोर्ट क्लास ते चालवतात त्या फिरत्या शाळेला लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या पुरस्काराने देखील सन्मानित केलेले आहे त्यांनी शाळाबाह्य मुलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी एव्हरी चाइल्ड काउंट कॅम्पेन सुरू केलेलं आहे आतापर्यंत पाच हजार पाचशेहून अधिक मुलांना त्यांनी शाळा मिळवून दिलेल्या आहेत आणि झोपडपट्टीमधील तीनशे विद्यार्थिनींना त्यांनी शैक्षणिक दत्तक देखील घेतलेले आहे ते शासनाच्या विविध शैक्षणिक समितीवर सुद्धा आहेत ते शैक्षणिक विषयांवर कार्यशाळा व्याख्यान आणि परिसंवाद सुद्धा घेत असतात सचिन जोशी सर यांनी लिहिलेली विविध पुस्तके देखील प्रकाशित झालेली आहेत तसेच बालमानसशास्त्र आधारित शाळांवर ते कामे करतात त्यांनी गांधी आइनस्टाईन यांच्या शिक्षण तत्त्वांवर आधारित एस्पॅलियर द एक्सपिरिमेंटल स्कूल या प्रयोगशील शाळेची स्थापना केलेली आहे या शाळेला मोस्ट इनोव्हेटिव्ह स्कूल या पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे तसेच या प्रयोगशील शाळेला जागतिक स्तरावर डिझाईन फॉर चेंज या संस्थेकडून आय कॅन अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये विविध संशोधन करण्यासाठी एस्पॅलियर हेरिटेज स्कूल या शाळेची स्थापना केलेली असून अनुभवातून शिक्षण या तत्वावरती ही शाळा चालते या सर्व कार्याची दखल घेऊन सचिन जोशी सर यांना विविध मान्यवरांकडून आशीर्वाद प्रोत्साहन आणि अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील कवी मंगेश पाडगावकर प्राचार्य स्वर्गीय शिवाजीराव भोसले पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे भारतीय मानसशास्त्राचे अभ्यासक भीष्मराज बाम साहित्यिक आणि राजकारणी श्री शशी थरूर जागतिक विचारवंत श्री संदीप वासलेकर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्री श्याम मानव यांनी सचिन उषा विलास जोशी यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण नावामध्ये ते आईचे नावसुद्धा लावतात आणि महत्वाचं म्हणजे हा बदल त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी देखील केलेला असून त्यांच्या शाळेत प्रत्येक विद्यार्थी त्याच्या संपूर्ण नावामध्ये आईचं नाव समाविष्ट करतो <laughs> युरोपिय कौन्सिल आणि युरोपियन पार्लमेंट आयोजित वर्ल्ड फॉरम ऑफ डेमोक्रॉसी या जागतिक लोकशाही परिसंवादासाठी शिक्षण अभ्यासक सचिन उषा विलास जोशी यांना व्याख्यानासाठी बोलवण्यात आलेलं होतं युरोपियन पार्लमेंटमध्ये शिक्षण या विषयावर व्याख्यान देणारे ते पहिले भारतीय आहेत हे सांगायला आनंद होतो जागतिक स्तरावरती काम करत असलेली डिझाईन फॉर चेंज या संस्थेने शिक्षण क्षेत्रातील अभिनव अशा कल्पना राबवण्याबद्दल एज्युकेशन हिरो अवॉर्ड हा देखील सचिन जोशी सरांना देण्यात आलेला आहे नाशिक महानगरपालिकेचा शिक्षण गुणवंत पुरस्कार सुद्धा त्यांना प्रदान करण्यात आलेला आहे रोटरी क्लबचा वोकेशनल अवॉर्ड देशदूत वृत्तसंस्थेचा तेजस पुरस्कार आणि नुकताच शिक्षणतज्ज्ञ ग्लोरिया डिसुजा यांचा बेस्ट स्कूल एज्युकेटर अवॉर्ड अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे अशा खरोखर शिक्षण क्षेत्रामध्ये मैलाचा दगड ठरलेल्या आणि स्वतःला अजून देखील अभ्यासक म्हणून घेणाऱ्या आपल्या सचिन जोशी सरांच्या व्याख्यानाचा मे लहान मुलांच्या मेंदूची जडणघडण या विषयाच्या व्या व्याख्यानाचा आपण सर्वजण आनंद घेणार आहोत सन्माननीय सचिन सरांना मी विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं धन्यवाद थँक्यू प्रियंका इस्पॅलिअर हेरिटेज स्कूल आणि स्पेलियर एक्सपिरिमेंटल स्कूलच्या वतीने आयोजित केलेला लहान मुलांचा म्हणजे मेंदू जडणघडण कार्यशाळेला आपल्या सर्वांचं इथं मी मनापासून स्वागत करतो आजचं कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांनी केलं ते नाशिक महानगरपालिकेच्या सभापती हिमगौरी ताई थँक्यू सो मच so तुम्ही इथं आलात त्याच्यानंतर आमचे सर्व टीम अंकिता मॅम सभा मॅम कुमदुली मॅम प्राजक्ता मॅडम श्याम सर आणि इथं बरेच आमचे मित्र आलेले आहेत आर जे भूषण ज्याला रोज सकाळ तुम्ही ऐकतात आज तुला मला ऐकावं लागेल कंपल्सरी अजय दादा थँक्यू सो मच तुम्ही सर्वजण आणि जवळजवळ महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा जिल्ह्यातून मला विविध फोन आलेत अजूनही काही येत आहेत ऑन दी वे आहेत अशी बरेचशी प्रिन्सिपल्स खास या कार्यक्रम इथं आले आहेत जवळजवळ पंधरा ते वीस शाळेचे प्रिन्सिपल्स इथं आलेले आहेत त्यांचं इथे मी मनापासून स्वागत करतो आणि माझे सर्व नर्सरी ज्युनियर के जीचे ज्या सर्व स्टुडंट्स आहेत त्यांचे पालक आणि माझे इथं राईट हँड साईडला बसलेले माझे काही टीचर्स यांचं सर्वांचं इथं पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करतो <coughs> लहान मुलांचा हा जो काही विषय आहे ज्यांनी मला याच्या आधी पहिल्यांदा ऐकलेला म्हणजे याच्या आधी मला ऐकलं असेल आणि आजचा याच्यात त्यांना बराचसा फरक दिसेल कारण की जनरली जेवढे काही माझे लेक्चर्स असतात ते सायकोलॉजिकल बेस असतात पण आजचा कार्यक्रम हा बऱ्यापैकी मेडिकल टर्मॉलॉजीच्या बेसवर आहे एक वैद्यकीय शास्त्राच्या बेसवर आहे त्यामुळे खूप टेक्निकल गोष्टी आज माझ्या व्याख्यानात असणार आहेत त्यामुळे जनरली बऱ्याच जणांना पालकांना एक सवय असतं म्हणजे जे सातत्याने माझे व्याख्यान ऐकत आलेले आहेत तो एक वेगळा फ्लो असतो एक वेगळा जॉनर असतो पण आज एक थोडासा एक सिरियस विषय तुमच्यासमोर मांडणार आहे म्हणून मुद्दाम जर असं निसर्गरम्य वातावरण निवडलं की विषय हा जरा समजण्यासारखा लहान बाळाची बुद्धिमत्ता कशी वाढते यावर मी सातत्याने अभ्यास करत आलेलो आहे पुस्तक वाचत आलो आहे चर्चा करत आलेलो आहे त्यावर एक गोष्ट मला चांगली समजली की लहान मुलांची जी बुद्धिमत्ता वाढत असते ती शून्य ते बारा वर्षाच्या काळामध्येही जास्त वाढते त्यातल्या त्यात शून्य ते, ते सहा वर्षाच्या काळात किंवा सात वर्षामध्ये हा हायेस्ट मुलांची बुद्धिमत्ता वाढत असते लहान मुलांची बारा वर्षानंतर स्मरणशक्ती वाढवता येते पालकांनो मेमरी आणि इंटेलिज्युअल म्हणजे बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती याच्यात जमीन आसमानचा फरक आहे स्मरणशक्ती तुम्हाला केव्हाही वाढवता येते कुठल्याही टप्प्यावर वाढवता येते आत्तासुद्धा तुमची स्मरणशक्ती वाढवता येईल तुम्ही वयाच्या साठीला आलात तरी तुमची स्मरणशक्ती वाढवता येत असते पण बुद्धिमत्ता वाढवण्याचे जे काही प्रयोग आहेत ते जास्त इफेक्टिव्ह करायचे असेल तर ते पहिल्या बारा वर्षाच्या काळातच व्हायला पाहिजे म्हणून आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि मुलं जसजशी मोठी होत जातात तसतसं पालकांकडनं ही जी काही संधी असते मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्याची ही संधी ही निघून जात असते तर आता तुम्हाला एक पहिला प्रश्न असा पडला असेल तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की आजपर्यंत मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी पूर्वी काही असे प्रयत्न झालेले होते का किंवा याआधी मोठमोठे मोड़ शास्त्रज्ञ होऊन गेले मोठमोठे मोड़ हुशार व्यक्ती होऊन गेले त्यांच्या आईवडिलांनी असे काही सेमिनार अटेंड केले होते किंवा आजच असा का सेमिनार वगैरे वगैरे असे बरेच प्रश्न तुमच्या मनात आलेले असतील तर नक्कीच त्यांच्या आईवडिलांनी असे कुठल्याही प्रकारचे सेमिनार अटेंड केले नाहीत पण आपल्या पूर्वजांनी मुलांना वाढवताना जे काही श्रम घेतले जे काही कष्ट घेतले ते ठळकपणे तुम्हाला दिसत नव्हते कारण पूर्वीच्या काही एकत्र कुटुंब पद्धत होती लोक निसर्गामध्ये राहत होते एवढं धकाधकीचं जीवन नव्हतं एवढं टे टेन्शनफुल स्ट्रेसफुल लाईफ नव्हतं आणि मुख्य म्हणजे सध्याची जी आई आहे ती त्या काळातली ज्या आई होत्या त्या टी व्हीसारख्या गोष्टीमध्ये अडकलेल्या नव्हत्या त्यामुळे बऱ्यापैकी मुलांना बुद्धिमान बनवण्याचे प्रयोग हे ठळकपणे दिसले नसले तरी त्यांच्यावर खूप छान पद्धतीचे संस्कार जात होते त्यामुळे सर्वात महत्त्वाचं येत्या शंभर वर्षामध्ये लास्ट हंड्रेड इयर्समध्ये सर्वात जास्त जर काही संशोधन झाले असतील सर्वात जास्त काही रिसर्च झाले असतील ते म्हणजे मुलांची बुद्धिमत्ता कशी वाढवायची याबाबत झालेल्या आहेत आणि या, आण या सर्व रिसर्चचा वापर करून पुढची पिढी आपण अधिक उत्तम पद्धतीने घडू शकतो पुढची पिढी अधिक उत्तम पद्धतीने आपण मुलांचा विकास करू शकतो म्हणून आजचा विषय आहे पालकांनो मेंदू हा विषय अतिशय क्लिष्ट आहे अवघड आहे त्याच्यामध्ये हजारो विषय आहेत इथं बरेच डॉक्टर आलेले आहेत बरेच पेरेंट्स आपले डॉक्टर्स आहेत तुम्ही एम बी बी एसमध्ये हा विषय सगळा शिकलेला असाल पण तुम्हाला अतिशय लिमिटेड मुद्दे मी मांडणार आहे जे एज्युकेशनच्या संदर्भात आहे मुलांच्या सायकोलॉजीच्या संदर्भात या विषयासंदर्भातच मला काही तुम्हाला कॉन्सेप्ट मांडायचे आहेत तर पहिले मी तुम्हाला तुमच्यासमोर ती थेरी मांडणार आहे ती म्हणजे न्यूरॉन्स कसे निर्माण होतात याची त्याच्यानंतर तीन मेंदूचा सिद्धांत आपल्यासमोर मी मांडेल तिसरं आहे पेशींच्या क्षमते विके संदर्भातला एक्झॉनवर चढणारे मायलिनचा थर या विषयाच्या संदर्भात मी थेरी मांडेल मग लेफ्ट हॅमिस्पेअर राईट हॅमिस्पेअर याच्याबद्दल मग डाऊन शिफ्टिंगची थेरी मी मांडेल आणि सर्वात महत्त्वाचं ज्यासाठी तुम्ही आलात ते प्रॅक्टिकल टिप जवळजवळ एकशे वीस प्रॅक्टिकल टिप्स मी तुमच्यासमोर मांडणार आहेत या कार्यक्रमासंदर्भात साधारणतः पुढचा एक तास ह्या सगळ्या थेरीज आहेत ज्यात जा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि पुढचे पंचेचाळीस मिनटं हे एक्स्क्ल्युजिव्ह टिप्स आहेत जे आपल्याला पुढच्या बारा वर्षामध्ये या वापरायच्या ज्यातून मुलं ॲक्च्युअल बुद्धिमत्ताने मुलं विकसित होणार आहेत हे सगळं सांगण्यासाठी मी जो काही अभ्यास केला आहे त्याच्याबद्दलही रेफरन्सेस मी तुम्हाला सांगतो जोसेफ कॅरी यांचं ब्रेन फॅक्ट्स हे पुस्तक फार सुंदर आहेत हार्डवर गार्डनर यांची फ्रेम ऑफ माइंड्स त्याच्यानंतर टोनी भुजन यांचं ब्रेन चाईल्ड रिटेंट केन याचं मेकिंग कनेक्शन आणि सर्वात महत्त्वाचे दोन पुस्तकं जे मराठीमध्ये प्रत्येकाने वाचले पाहिजे ते म्हणजे अच्युत गोडबोले यांचं मनात आणि रमेश पानसे माझे सर माझे गुरु ज्यांना मी खूप मानतो त्यांचं करता करिवता या पुस्तकातून खरा आजच्या कार्यक्रमाची संकल्पना निर्माण झालेली आहे आणि अशोक सोनवणे यांचं मेंदू विज्ञान आणि पालकत्व बाकी छोटे मोठे बरेचसे रेफरन्स आर्टिकल्स म हे हे आजचा सगळा विषय मी मांडत आहे पालको ना आपण कुठल्याही मंदिरामध्ये जर गेलात तर तुम्ही त्या मंदिरात जेव्हा त्या मूर्तीचं दर्शनात जातात त्यावेळेस ते मंदिराचं तुम्ही बांधकाम बघतात नक्षीकाम बघतात आणि ती सजावट बघतात त्या मंदिरामध्ये जी मूर्तीची ठेवण आहे ते तुम्हाला खूप तुम्ही निरीक्षण करतात खूप छान ऑब्झर्व करतात तुम्हाला ते आवडतं तुम्हा पण ते आवड जे सुंदर मंदिर आहे ज्याच्यावर उभं आहे त्याचा जो बेस आहे त्याचा जो पाया आहे त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो लक्षात ठेवा लहान मुलांच्या विकासामध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की पहिल्या बारा वर्षात त्यातल्या त्यात पहिल्या सात वर्षामध्ये सर्वात जास्त हा जे सात वर्षाचा सा याला बाल मानसशास्त्रामध्ये बेस म्हटलं जातं पाया म्हटलं जातं लहान मुलांचा की आपल्या व्यक्तिमत्वाचा जो पाया आहे या पहिल्या सहा ते बारा वर्षाच्या काळात घडलेला जात असतो त्यामुळे जर तुम्हाला आपला मुलगा म्हणजे एक मूर्ती सुंदर करायची असेल नक्षीकाम आणि हे सगळं छान बांधकाम जर करायचं असेल तर पाया हा भक्कम पाहिजे तसंच आहे आजचा हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम पाया आपल्या मुलांचा पाया आपण कसा भक्कम करू आपल्या मुलांचा बेस आपण कसा पक्का करू की ज्याच्यातून सुंदर एक मंदिर एक मूर्ती त्यातून निर्माण होईल त्यामुळे आजचा कार्यक्रम हा अतिशय टेक्निकल आणि नीट समजून घेण्यासारखा हा विषय आहे पालकनो जिनेस लोक बनवणं बऱ्याच अंशी आपल्या हातात असतं लक्षात ठेवा निसर्गाने निस किंवा नेचरने सर्वांना क्षमता कॅपॅसिटी सारखीच दिलेली आहे सगळ्यांना डोळ्यांचा रंग पांढरा दिलेला आहे साखरेची चव सगळ्यांना सारखीच दिसते विशिष्ट प्रकारचा वासा सगळ्यांना सारखाच लागतो अपवाद फक्त एकच आहे तो म्हणजे मेंदू हा सगळ्या प्राण्यांमध्ये एक प्रगत आहे सगळ्यांमधला सगळ्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठा जर कुठला असेल तो म्हणजे आपला मानवाचा मेंदू आहे सर्वात सामर्थ्यवान माणसाचा मेंदू आहे आणि नेमका आपण आई वडील बाळाचा जेव्हा आपण सर्वांगीण विचार करतो हॉलिस्टिक डेव्हलपमेंट करत असतो त्यावेळेस बाळाच्या मेंदूच्या विकासाकडे आपण दुर्लक्ष करत असतो मी माझ्या बाळाची क्षमता वाढवण्यासाठी काय करू शकतो त्यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी कुठल्या ॲक्टिव्हिटी घेतल्या पाहिजे त्यासाठी कुठले प्रयोग केले पाहिजे काय काम केलं पाहिजे हे नीट समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे आजचा कार्यक्रम व्हाय वॉट आणि हाऊ कसं करायचं याच्यावर आहे त्यामुळे आपण आता सुरवात करूया मेंदू हा अतिशय भन्नाट अवयव आहे मेंदूच्याबद्दल मी में काही फॅट्स तुमच्यासमोर मांडतो मेंदू हा आपल्या सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे मेंदूमध्ये सगळ्या रक्तवाहिन्या ज्या आपल्या मेंदूत असतात त्या सगळ्या रक्तवाहिन्या एका पुढे एक जर पसरल्या तर एक लाख मैल इतक्या लांबीच्या किंवा पृथ्वीला चार वेळा प्रदक्षिणा घालता येईल एवढा ये मेंदूच्या त्या रक्तवाहिन्या आहेत आता हा ब्रेन जो आहे हा कशाने बनलेला आहे हा जो ब्रेन बनलेला आहे तो सेवन्टी सेवन पर्सेंट पाणी आहे टेन टू ट्वेल्व्ह पर्सेंट सिग्न पदार्थ फॅट्स आहेत एट पर्सेंट प्रोटीन्स आहेत वन पर्सेंट कार्बोहायड्रेक्स आहेत टू पर्सेंट विरगळणारे ऑर्गेनिक क्षार आहेत आणि वन पर्सेंट इनऑर्गॅनिक क्षार आहेत जगातल्या सर्व मधून एका दिवसात जेवढे विजेचे सिग्नल वाहतात तेवढे किंवा त्यापेक्षा एक जास्त एका मेंदूत फक्त एका दिवशी ए एक फक्त एका दिवशी विजेचे जास्त सिग्नल वाढत असतात जात असतात तुम्ही बघत असाल स्क्रीनवरही मी लिहिलेले आहे ॲव्हरेजली आपल्या मेंदू सरासरी सत्तर हजार सेवन्टी थाउजंड विचार करत असतो माणसाच्या मेंदूचं वजन शरीराच्या अडीच टक्के आहे हृदयातून बाहेर पडणाऱ्या रक्तापैकी पंधरा ते वीस टक्के एवढं जास्त रक्त आपल्या मेंदूला लागत असतं आता प्रश्न की मेंदूला कशाची गरज आहे आपल्या शरीरामध्ये हा जो महत्त्वाचा हवा त्याची डिमांड काय आहे ते डिमांड असतं ऑक्सिजन चांगला हवा ऑक्सिजन ग्लुकोज आणि इतर पौष्टिक पदार्थ याची प्रचंड सातत्याने गरज असते ऑक्सिजनचा पुरवठा जर तीस सेकंदापेक्षा जास्त तोडला गेला तर मेंदूमध्ये कायम स्वरूपी बिघाड होत असते मेंदू करता जेवढी ऊर्जा लागते तेवढ्या ऊर्जेमध्ये एक पंचवीस वॅटचा दिवा पेटतो सो इंटरेस्टिंग फॅक्ट हे सगळं आता थोडं महत्वाच्या कोही गोष्टी मी सांगतोय महेश पाणी आपल्या मेंदूमध्ये में दहा हजार कोटी मज्जापेशी असतात ज्याला आपण न्यूरॉन्स असं म्हणूया आता हा शब्द लक्षात ठेवा मज्जापेशी जेव्हा मी मज्जापेशी म्हणतो लगेच त्यावेळेस मज्जापेशी म्हणजेच न्यूरॉन्स आणि न्यूरॉन्स म्हणजेच मज्जापेशी आपल्या <coughs> मेंदूमध्ये दहा हजार कोटी मज्जापेशी असतात आकाशगंगेमध्ये असणाऱ्या ताऱ्यांची संख्या पण तेवढीच आहे म्हणजे आकाशगंगा जेवढे तार आहेत तेवढे आता गंमत बघा दर सेकंदाला जर एक न्यूरॉन्स आपण मोजायला लागलो तर आपल्याला आपल्या स्वतःच्या मेंदूमधल्या न्यूरॉन्स मोजायला तीन हजार एकशे एकाहत्तर वर्ष लागतील एक 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 असं रोज मोजत गेलो तर आता या न्यूरॉन्सची जी रुंदी असते ती दहा मायक्रॉन असते किती ऑनली टेन मायक्रॉन्स म्हणजे त्यामुळे आपण ते दिसत नाही म्हणजे तुम्ही जर बघितलात आपण जेव्हा लिहितो फुलस्टॉप स्टॉप ना ठिपकं मराठीत किंवा आपण इंग्लिशमध्ये जेव्हा प्रत्येक वाक्य लिहिल्यानंतर सेंटेन्स कम्प्लीट झाल्यानंतर जे फुलस्टॉप असतं त्या फुलस्टॉपची रुंदी असते पाचशे मायक्रॉन सो so, पाचशे मायक्रॉनचा पन्नासावा भाग म्हणजे एक न्यूरॉन्स आहे आपल्या मेंदूमध्ये आता वेगवेगळ्या न्यूरॉन्समधून वेगवेगळ्या वेगाने प्रवास करणारी हे न्यूरॉ माहिती वेगवेगळ्या न्युरॉन्समध्ये मा प्रवास करत असते काही न्यूरॉन्समधला तिचा वेग दर सेकंदाला पॉईंट फायू मीटर्स असतो तर काही न्यूरोन्समध्ये तोच वेग दर सेकंदाला एकशे वीस मीटर असतो म्हणजे एका तासात दोनशे अडुसष्ट मैल किलोमीटर नाऊ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक न्यूरॉन्स प्रत्येक मज्जापेशी इतर एक हजार ते दहा हजार न्यूरॉन्सला जोडलेला असतो आय रिपीट प्रत्येक न्यूरॉन्स इतर एक हजार ते दहा हजार न्यूरोन्सला जोडलेला असतो म्हणजे प्रत्येक न्यूरॉन्सच्या मागे एक हजार ते दहा हजार सिनॅप्स तयार झालेले असतात आता हा एक नवीन शब्द मी तुम्हाला इंट्रोड्यूस करत आहे आता मेंदूमध्ये किमान दहा हजार कोटी न्यूरॉन्स आहे त्यातला एक न्यूरॉन्स ॲटलिस्ट मिनिमम वन थाउजंड तर मॅक्झिमम टेन थाउजंड न्यूरॉनला जोडलेला आहे असा प्रत्येक न्यूरॉन पुढच्या एक ते दहा हजार न्यूरॉन्सला जोडलेला असतो मेंदूवर आजपर्यंत हायेस्ट रिसर्च झालेलं आहे एकट्या हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये सात हजार संशोधनं झालेली आहेत त्यातल्यात हुशारी आणि मेंदूची जडणगडण यावर हा सर्वात जास्त संशोधनं झालेली आहेत पासून म्हणजे गर्भधारणेपासून तर सतराव्या आठवड्यापर्यंत गर्भाच्या मेंदूत शंभर अब्ज पेशी तयार झालेल्या असतात दर मिनिटाला दोन लाख अशा तुफान वेगाने या मज्जा पेशींची निरोंशी निर्मिती होत असते मात्र ज्या पेशी आपल्या जागी स्थिर राहण्याचं कार्य जन्मानंतर सुरू होतं आता हा महत्त्वाचा आहे पॅरेंटिंगसाठी मुद्दा म्हणजे आपलं जे जन्मासत बालकाचं पूर्ण मेंदू सहित अवयव हात पाय सगळं आपलं मुलांचं तयार झालेलं असतं फक्त मेंदू तयार नसतो त्याची बेस तयार झालेला असतो पण त्याची घडण जी असते ती जन्मानंतर सुरू जन्मा होते मज्जापेशींची परस्पर जोडणी जन्मानंतर चालू होते न्यूरॉन्सचं कनेक्शन हे आफ्टर बर्थ सुरू होत असतं पालकांनो मेंदूचं ज्ञान ग्रहणाचं आणि कृती करण्याचं कार्य हे विविध मज्जापेशींच्या परस्पर जुळणीवर अवलंबून असतं आणि यालाच म्हणतात कनेक्शनिझमचा सिद्धांत पेशीकडून परस्परांमध्ये होणाऱ्या माहितीचं जे काय आदान प्रदान होतं या जुळणीशिवाय होत नाही दोन मज्जा पेशी परस्परांना जोडण्याच्या कार्याला रासायनिक मार्गाला सिनॅप्स असं म्हटलं जातं बघा याच्यात तुम्हाला दिसत आहे हा दोन न्यूरॉन्स आहे जे लाल लाईट दिसत आहेत तुम्हाला हे जे एकमेकांना जे जुळले गेलेले आहेत त्याला सिनॅप्स असं हे जुळण्याच्या प्रोसेसला सिनॅप्स असं म्हटलं जातं दोन पेशींना जोडणारा मधला पट्टा जो आहे तो हा सिनॅप्स आहे थोडक्यात असं की मज्जा पेशींची परस्परांची जोडणी होण्यासाठी प्रत्येक दोन मज्जा पेशींमध्ये सिनॅप्सची निर्मिती व्हावी लागते सो प्रत्येक न्यूरॉन्स इतर एक हजार ते दहा हजार न्यूरॉन्सला मज्जा पेशींना जोडलेला असतो म्हणजे प्रत्येक न्यूरॉन्स मागे एक हजार ते दहा हजार सिनॅप्स क्रिएट झालेले असतात त्या बाईचं सिनॅप्सची डेफिनेशन दिली आता फार महत्वाचा मुद्दा सांगतोय जस जशी ही सिनॅपची निर्मिती होते म्हणजे ही याची निर्मिती हे जस जसजशी या सिनॅपची निर्मिती होत असते आणि मज्जापेशीची जोडणी पूर्ण होत असते तस तसं बालकाच्या विविध क्षमता कॅपॅसिटी इंटेलेक्च्युअल्स बुद्धिमत्ता तयार होत असतात आय रिपीट जसजशी सिनॅपची निर्मिती होत असते तस तसं त्या लहान मुलगाच्या त्या लहान मुलीच्या ज्या काही कॅपॅसिटीज आहे क्षमता आहेत बुद्धिमत्ता आहे बुद्ध्यांक आहे हा वाढत असतो जी ही मज्जापेशी जोडणी कशी होत असते केव्हा होते ही सिनॅप्सची निर्मिती प्रक्रिया जी स्टार्ट होते प्रेग्नन्सीपासून गर्भपोटात असण्यापासून जेव्हा मेंदूची निर्मिती होते तेव्हापासून ही सुरू होते ती अंदाजे दहाव्या ते बाराव्या वर्षापर्यंत ही चालू असते सिनॅप्सार <coughs> कार्य वयाच्या आठव्या महिन्यापर्यंत खूपच वेगानं होतं इतकं की तोवर अब्जावधी म्हणजे दहा लाख अब्ज सिनॅप्स तयार झालेले असतात मूल एक वर्षाचं झाल्यानंतर मात्र सिनॅपची निर्मिती बरोबर त्याच्याबरोबर त्याचं विनाशाचं डेड होण्याची प्रक्रिया पण सुरू असते आणि हाच प्रॉब्लेम त्यासाठीच आजचा कार्यक्रम ठेवलेला आहे मग निसर्ग फार इंटरेस्टिंग आता याच्यात तुम्ही एक एक गोष्टी तुम्हाला समजा आपल्या ब्रेनच्या संदर्भामधल्या की निसर्ग सांगतो तो विविध सिनॅप्स क्रिएट करतो आहे पण त्याचबरोबर त्याचं डेड होण्याची प्रोसेस डेड हा खरं वर्ड नाही विनाश म्हणजे त्याचं लुप्त होत जाण्याची प्रोसेस ही लगेच सुरू होत असते म्हणजे साधारणतः स सहा वर्षापर्यंत त्याचा स्पीड हळूहळू वाढतो बारा वर्षापर्यंत त्या कमी कमी होत जातात <coughs> दहाव्या वर्षापर्यंत ही संख्या घटून ती निम्म्यावर आली असते म्हणजे फिफ्टी पर्सेंट सिनॅप्स हे दहा वर्षानंतर हे डेड होतात म्हणजे मी एक जो व्हॉट्सअप तुम्हाला केला होता की प्रौढ माणसामध्ये असलेल्या सिनॅपची संख्या ही सुद्धा तेवढीच असते म्हणजे एक आठ दहा वर्षाच्या मुलाच्या मेंदूमध्ये आत्ता असलेली सिनॅप्स आणि तुमच्या माझ्यामध्ये मेंदूमध्ये असलेले मज्जापेशी किंवा न्यूरॉन्स आणि सिनॅप याची संख्या ऑलमोस्ट सारखीच आहे कारण की जे काही का वाढवायचे आहेत ते लहानपणी वाढवायची संधी असते आता निरुपयोगी सिनॅप्स आणि त्या संदर्भातील मज्जापेशींची विनाशाची जी काही प्रोसेस असते ती डेडवाजची प्रोसेस ही बारा वर्षापर्यंत चालूच असते आता हे कार्य कसं होतं ही प्रक्रिया कशी करते फार महत्त्वाचं आहे ही जी काही प्रोसेस आहे ही जी काही प्रक्रिया आहे ही घडून आणण्याचं काम मात्र लहान वयात त्या मुलाला मिळणाऱ्या विधायक आणि विनायश विनाशक अनुभवांवर अवलंबून आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एक्सपिरियन्सवर अवलंबून आहे त्या मुलाला त्या मुलीला किती पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स मिळालेत किती निगेटिव्ह एक्सपिरियन्स मिळालेत त्याच्या बेसवर त्या न्यूरोन्सची निर्मिती डिपेंड आहे म्हणजे ज्या मज्जा पेशंट त्या संदर्भातील सिनॅप्सचा वापर केला जातो त्या टिकून राहतात आणि ज्याचा वापर होत नाही त्या नष्ट होतात इथे वापर करणे म्हणजे अनुभव घेणे आहे एक्सपिरियन्स घेणे आहे म्हणजे जेवढे विविध आणि वेगवेगळे अनुभव जितके जास्त एक्सपिरियन्स जास्त एक्स, अनुभव तेवढं मुलांच्या किंवा त्या बाळाचे सिनॅप्स टिकून राहण्याचं किंवा मज्जापेशी बळकट स्ट्रॉंग होण्याचं ताकदवान होण्याचा हा काळ असतो म्हणजे जेवढे मज्जापेशी जिवंत राहतील बळकट होतील तेवढा तुमचा मुलगा मुलगी भविष्यामध्ये हुशार बनणार आहे आय रिपीट जेवढे मज्जापेशी जिवंत राहतील बळकट होतील म्हणजे जेवढे सिनॅप्सची निर्मिती होईल तेवढा तुमचा मुलगा मुलगी भविष्यामध्ये अधिक हुशार बनणार आहे आणि जेवढं सिनॅप्स कमी तेवढी त्याचा बुद्ध्यांक कमी असणार कि आहे आणि सिनॅप्सची निर्मिती किंवा न्यूरॉन्सची निर्मिती म्हणजे कनेक्शन्स कशामुळे होतात की त्याला किती लहानपणी विविध अनुभव मिळालेले आहेत जेवढा अनुभवाचा उणेपणा म्हणजे कमी जेवढं कमी अनुभव निगेटिव्ह वातावरण तेवढं सिनॅपच्या विनाशाचं ते, ते कारणीभूत ठरतं जेवढी सिनॅपची कमतरता तेवढी बुद्धिमत्ता कमी सो पालकांनो साधारणतः या तीन ते दहा वर्षाच्या काळामध्ये पेशीची बांधणी आणि सिनॅपची निर्मिती फार महत्त्वाची असते त्यामुळे तुम्हाला इथं प्री प्रायमरी टीचर्स आता समजलं असेल जे रक्त ओटून मी सांगतो की तुम्ही तिला जो प्रश्न पडतो की सर एवढ्या ॲक्टिव्हिटी का घेतात सो so, माझ्यासाठी एक, एक दिवस एक एक क्षण महत्त्वाचा आहे कारण की सिनॅप्सच्या निर्मितीचा पिरियड आहे जितक्या जास्त मुलांना तुम्ही शाळेमध्ये अनुभव द्याल तेवढा भविष्यामध्ये तुमचा विद्यार्थी हुशार बदण्याच्या शक्यता जास्त असतात त्यामुळे हा जो प्रश्न असतो की आपण एवढे दुसरी शाळा कधी इतक्या ॲक्टिव्हिटी घेत नाही एवढ्या ॲक्टिव्हिटीचा बर बरिमार हा का आहे त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हे आहे त्यामुळे पालकांनो हे समजून घेतलं पाहिजे की मज्जापेशी आणि सिनॅपचं परस्पर जोडणीचं हे जे कायमस्वरूपी जोडणीचं परमनंट जोडण्याचं काम जे असतं ते या वयात होत असतं ही जोडणी कार्यरत होऊन कायमस्वरूपी टिकून राहण्याचं काम बालकाला मिळणाऱ्या विविध अनुभवांवर अवलो अवलंबून असतं आणि ही प्रक्रिया प्रत्यक्ष मेंदूच्या कालावधीत घडत असते मी तुम्हाला काही ॲक्च्युअल ब्रेन लहान मुलांचे मेंदूचे काही ब्रेन सेल्सचे मी स्कॅन्स तुम्हाला दाखवणार आहेत त्यामुळे पालकांना या कालावधीत हो या कालात हो म्हणजे स्पेशली नर्सरी ज्युनियर सिनियर फर्स्ट सेकंडपर्यंत जा दा, जास्त करून मेंदूमध्ये खूप हा मेंदू खूप लवचिक असतो आणि ते शिकण्याचं कार्य अतिशय फास्ट होत असतं अर्थात जर मेंदूला अनुभवाचं खाद्य पुरेपूर जर मिळालं तरच अन्यथा फारसे अनुभव मिळाले नाही तर लहान मुलांचा मेंदू हा लहानच राहतो त्या मेंदूची क्षमता ही कमी असते त्यामुळे लहान वयामध्ये स्पर्शाचं ज्ञान वस्तूंचं ज्ञान व्यक्तींचं ज्ञान बोलणं ऐकण्याचे अनुभव विविध गोष्टी करून बघण्याचे अनुभव असे विविध अनुभव आणि त्याला तीन कंडिशन आहे ते पण मोकळ्या वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये प्रेमळ वातावरणामध्ये जर असले तरच दॅन अँड दॅन ऑनली मुलाच्या मेंदूचा विकास होतो म्हणजे हे जे काही फाईव्ह सेन्सेस आहे जे या सेन्सेसमधनं मुलांना विविध ज्ञान द्यायचं आहे विविध ॲक्टिव्हिटी द्यायच्या आहेत ते कसं द्यायचं आहे हा बस इकडे शिकवतो मी तुला असं द्यायचं आहे का नाही प्रसन्न वातावरणात पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंटमध्ये फ्रीडममध्ये मला काही टीचर विचार सर आपल्याशात इतकं फ्रीडम का दिलं जातं एवढं फ्रीडम रात्रीच नाही होत तो सायन्सचा नियम आहे की जितकं तुम्ही फ्रीडम द्याल मोकळं वातावरणात तुम्ही त्यांना शिकवाल प्रसन्न इन्व्हायरमेंटमध्ये त्यांना शिकवाल आणि या पद्धतीने आता हाच नेम शा घरात पण आहे म्हणजे तुम्ही म्हणाल वा आमच्यासाठी फक्त श सांगते सांगतात तसं नाही हे बाबांना पण आहे आईला पण आहे घरात जे जे इटलर सारखे वागतात त्या सगळ्यांना आहे तर हे लहान वयामध्ये स्पर्शाचं विविध फाईव्ह सायन्सेसचं वातावरण हे अतिशय फ्री इन्व्हायरमेंटमध्ये सो संशोधनामध्ये असंही आढळून आलेलं आहे की विधायक अनुभवाची कमतरता लॅक ऑफ पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स आणि निगेटिव्ह अनुभवाचं अधिक प्रमाण जर असेल तर मुलांचा मेंदू इतर मुलांच्या मेंदूच्या प्रमाणे तीस टक्के वीस ते तीस टक्के एवढा लहान असतो आणि ह्या ज्या ज्या मुलांकडे पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स कमी आहे निगेटिव्ह एक्सपिरियन्स जास्त आहे कडक वातावरण आहे अशा मुलं किंवा मी टी व्हीचा तुम्ही सेमिनार माझा अटेंड असला असेल जे मुलं सातत्याने टी व्ही पाहतात अशी मुलं आयुष्यभर भीतीच्या तणावाखाली असतात त्यांच्या हृदयाच्या ठोक्याचं प्रमाण अधिक असतं त्यांच्या रक्तामधनं ताण्याचं हॉर्मोन्सचं प्रमाण जास्त आढळून येतं त्यांची झोप ही विस्कळीत असते आणि अशी मुलं सदैवे अतिदक्षतेच्या अवस्थेत असतात ही परिस्थिती बदलली गेली नाही तर ही मुलं भावनिकदृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या तसंच वर्तनात आणि शिकवण्यात म्हणजे बिहेवियरल प्रॉब्लेम आणि एज्युकेशनल प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात ते समस्याग्रस्त असतात संशोधनामध्ये असंही आढळून आलेलं आहे बालकाला त्या मुलाला मुलीला निगेटिव्ह अनुभव नाही मिळाले दडपण नाही मिळालं भीतीचं वातावरणसुद्धा नाही आहे तर कोणी मारत पण नाही आहे काहीच नाही आहे पण विधायक अनुभव पण नाही आहेत बालका विविध अनुभवातून तो मुलगा गेलेला नाही आहे तर अशा मुलांचा मेंदूसुद्धा त्याचाही विकास झालेला नाही आहे त्यामुळे <coughs> मेंदूची जडणघडण करण्यासाठी अनुभवातून मुलांना वाढवणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि बाल अनुभवाचा जर शत्रू जर आजच्या घडीला एकविसाव्या शतकात जर कोणी असेल तो मी तुमच्या घरात बसलेला टी व्ही आहे जो मुलांचा अतिशय महत्त्वाचा शत्रू आहे सो so, ओके okay, मी तुम्हाला ही पहिली थेरी नीट समजून सांगितली आहे आता मी दुसऱ्या थेरीकडे जातो त्यात त्यात तुम्ही आता बघू शकाल की आ, जे हे जे फाईव्ह सेन्सेस पुढे मी याच्यावर सांगणार आहे आपण पहिले सिनॅप्सकडे जाऊया हे सगळे तुम्हाला सिनॅप्स दिसत आहेत हे जेवढे जास्त क्रिएट होतील तेवढे जास्तीत जास्त मुलांचा विकास होणार आहे हा ऍक्च्युअल ब्रेनचा स्कॅन आहे जे सेंटर आहे जिथे लाईटसारखं दिसतंय ते न्यूरॉन्स आहेत आणि त्या न्यूरॉन्सचे सिनॅपचे एका सिनॅपची किमान एक हजार ते दहा हजार न्यूरॉन्सला आपण कनेक्शन्स होणं आवश्यक आहे सो मी तुम्हाला ही पहिली थेरी सांगितली आता तुम्हाला तीन मेंदूची थेरी सांगतो सजीवांच्या आयुष्याचा म्हणजे ऑर्गन्सच्या अभ्यासानुसार तीस कोटी वर्षापूर्वी किती तीस कोटी वर्षापूर्वी सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये में जो मेंदू होता त्याला आपण सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू किंवा रेप इंग्लिशमध्ये रेप्टिलियन ब्रेन असा आपण शब्द वापरतो त्याची <coughs> <देजी> सुरुवात झाली <coughs> माणसासहित सर्व प्राण्यांमध्ये तुमच्या माझ्या सर्व माणसांमध्ये हा प्राण्यांचा मेंदू आहे ज्याला रेप्टिलियन ब्रेन असं म्हणतात माणसा सहित सर्व प्राण्यांमध्ये हा मेंदू असतो याचं काम काय तर आपण जे आता ब्रिदिंग घेतोय श्वासोश्वास करतो आहे हृदयाचं ठोक ठोके जे आहे ते नियंत्रण करणे आहे तोल सांभाळणे स्नायूंची हालचाल करणे अन्न मिळवणे म्हणजे बेसिक नीड प्राथमिक गरजा याचं काम सूचना देचं काम जे असतं ते रेप्टिलियन ब्रेनचं असतं साधारणतः वीस कोटी वर्षापूर्वी मॅमल्स या पृथ्वीवर आले सस्तन प्राणी या पृथ्वीवर आलेत आणि आता या सस्तनपणाचा मेंदू तयार होताना मूळ जो ओरिजिनल मेंदू होता कुठला रेप्टिलियन ब्रेन या रेप्टिलियन ब्रेनमध्ये हिपोकॅपस आणि सेरेबेलम म्हणजे लहान मेंदू हा तिथं आला ज्याला लिंबिक सिस्टीम हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल लिंबिक सिस्टीम ही डेव्हलप झाली याचं काम काय तर याचं बेसिकली सगळ्या भावभावना इमोशन्स सगळ्या याच्यात आहेत म्हणजे तुमची इमोशन्स लैंगिक इच्छा प्रेरणा लढाऊ वृत्ती राग भीती प्रेम हे सगळं म्हणजे कॉलेजला असताना तुम्हाला एखादी सुंदर मुलगी बोलून तुमचं दिल धगधगा आहे ना असं आपण हार्टबीटचे वाढले तर तो, तो हार्ट बीट नाही हा तुमचा जो सेरेबेलम किंवा मॅमल्सचा जो मेंदू आहे मॅमिलियन ब्रेन हा हा हल्ला हा, हा, होता हार्ट नाही आणि याच्यावरच काही वर्षांनी सुमारे दहा कोटी वर्षापूर्वी सस्तन प्राण्याच्या मेंदूमध्ये मोठा बदल झाला आणि त्याच्यामध्ये भर पडली ती म्हणजे सेरेब्रेमेची म्हणजे मोठा मेंदू या मोठ्या मेंदूवर काल परतवे थर चढत गेले आणि आत्ताचा या एकविसाव्या शतकातला आत्ता तुमच्या माझ्या सर्व मेंदू जो आहे तो म्हणजे निओकॉर्टेक्स आणि आता याच्यावर आपल्याला बोलायचं आहे आता या निओकॉर्टिक्सचं काम काय आहे तर निओकॉर्टेक्सचं काम आहे की विश्लेषण क्षमता तार्किक विचार लॉजिकल थिंकिंग लँग्वेज विचारशक्ती थिंकिंग प्रोसेस त्याच्यानंतर हे स बौद्धिक क्षमता सगळ्या प्रकारच्या ज्या आठ प्रकारच्या इंटुलेक्च्युअल्स आहेत त्या सगळ्या प्रकारच्या बुद्धिमत्ता हे सगळं विकसित करण्याचं काम निओकॉरटेक्सचं आहे आणि अतिशय महत्त्वाचं खास करून जे इथं सगळे टीचर आलेले आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये मुलांना शिकवताना मुलांचा कॉर्टेक्स जर ॲक्टिव असेल तर मुलं अधिक उत्तम पद्धतीने शिकत असतात माणसाच्या बाबतीमध्ये निओकॉटेक्स तयार होणे फार मोठी उत्क्रांती आहे आणि या निओकॉटेक्सचे दोन भाग पडतात लेफ्ट हॅमिस्पियर राईट हॅमिस्पियर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की डावा मेंदूमध्ये में काय तर तुमच्या भाषा वाणी वैज्ञानिक कौशल्य गणिती कौशल्य क्रमवार विचार गंभीर विचार कारण तार्किक विश्लेषण हे सगळं त्याच्यामध्ये येत असतं उजवा मेंदू जो म्हणजे संगीत म्युझिकल गोष्टी त्याच्यात येतात अवकाशाचं भान कल्पनाशक्ती इमॅजिनेशन्स हातवारे आहेत हावभाव आहेत अंतर्ज्ञान आहे अंतर भावनिक इमोशन्स आहेत हे सगळं कॉम्बिनेशन जे असतं ते उजव्या मेंदूमध्ये असतं पालकांनी लक्षात ठेवा की तीस कोटी वर्षापूर्वी हा रेप्टिलियन रेप्टिलियन ब्रेन स्टार्ट झाला मग उत्कांतून वीस कोटी वर्षापूर्वी सस्तन प्राण्याचा ब्रेन मग मॅमलियन ब्रेन आणि मॅमलियन ब्रेनमधनंच दहा कोटी वर्षापूर्वी सेरेप ब्रेन आणि त्यातून कॉर्टेक्स तयार झाला असं नाही वाटत आपण खूप लकी आहोत की या म्हणजे या एकविसाव्या शतकात जन्म घेतला विचार करा की आपण आधी मानव काळामध्ये जर आपला जन्म झाला असता ओके हुँ? एक पाच लाख वर्षापूर्वी म्हणजे दहा लाख वर्षापूर्वी प्लियन या माकडापासून आपली उत्पत्ती झालेली आहे आणि सर्व धर्म किंवा शेतीचा शोध किंवा हे सगळं पाच हजार वर्षापूर्वी लागलेलं आहे म्हणजे या दहा लाख वर्षापासून आपण या पृथ्वीवर राहत आहोत आणि पाच हजार वर्षापूर्वी सगळे धर्म आलेत सर्व शेती आली शेतीचा विकास झाला लग्नसंस्था आली म्हणजे नऊ लाख पंच्याण्णव हजार वर्ष आपण बिना लग्नाचे राहलो आहोत नऊ लाख पंच्याण्णव हजार वर्ष आपण नॉनव्हेज खात जगलेलो आहोत हेही हे मुद्दे हा आजचा विषय नाही पण एक गमतीशीर भाग म्हणजे समजलं पाहिजे की आपली आपण किती लकी आहोत की आपण एका रेडीमेड सिस्टीममध्ये आपला इथं जन्म झालेला आहे आणि उगाच आपण द आयुष्याला नावं ठेवत असतो आहे ना जस्ट विचार करा की तुम्ही आधी मानवच्यात असाल की ज्यावेळेस फक्त हो, सरी डेव्हलप झालेलं असेल तर काय हाल झाले असते एनिवेज हा सर्वात महत्त्वाचा थेरी मी तुम्हाला इथं सांगितली इथं तुम्हाला दिसतोय बघा नियोकॉर्टेक्स वरचा आहे त्याच्या खाली सस्तन प्राण्यांचा मेंदू आणि त्याच्या खाली सरपट प्राण्यांचा हा मेंदू याच्यावर <coughs> डिटेलिंग आपण पुढे बोलूया पुढची थेरी मी मांडतो आहे शेवटच्या दोन थेरी फार महत्त्वाच्या आहेत एक्झॉनवर चढणाऱ्या मायलिनचा थर मेंदूमधील प्रत्येक पेशी ही माहितीची देवाणघेवाण करण्याचं काम करत असते प्रत्येक पेशीला त्या ते, त्याच्यासाठी केसासारखं लांब तंतू म्हणजे एक्झॉन असतो टेलिफोनच्या वायरीसारखं एकीकडची माहिती दुसरीकडे विद्युत लहरीच्या स्वरूपात वाहून नेण्याचं काम एक्झॉन करत असतं सर्वात महत्त्वाचं हे काम त्यांना आयुष्यभर करायचं असतं आणि तेही कार्यक्षमतेने म्हणजे वयाच्या ऐंशी ऐंशी वर्षे माणूस भरतो तर ऐंशी वर्षापर्यंत या याला काम करायचं आहे ते एक इफेक्टिवली काम करायचं आहे या एक्झॉनला अर्थात त्यासाठी एक्झॉनचे तंतू चांगले पक्के व्हावे लागतात आणि हे पक्के कशाने होतात तर मा <coughs> मायन नावाच्या द्रावाने म्हणजे रसायनने <coughs> मायलीन नावाच्या द्रावणाचा थर त्याच्यावर बसून मगच ते पक्के होत असतात मायलिनचा थर जेवढा जास्त चांगला बसेल तेवढं एक्झॉनचं कार्य दीर्घकाळ आणि कार्यक्षम व्यवस्थित होईल आता प्रश्न पडला असेल की माझ्या मुलाचा मेंदू जर सक्षम ठेवायचा असेल तर हा जो काही मायलीनचा जो थर आहे म्हणजे एक्झॉनचा हा जो काही तुम्हाला दिसत नाही हा जो काही हा जो थर आहे एक्झॉनवर मायलीनचा थर हा कशाने बसतो तर थर बसवायचं काम व्यक्तीला लहान वयामध्ये मिळणाऱ्या कृतीशील अनुभवांवर अवलंबून असतं हे ॲक्टिव्हिटी बेस एक्सपिरियन्शियल त्या मुलाला किती लर्निंग झालेलं त्याच्यावर आवश्यक आहे म्हणजे मुलांना मिळणाऱ्या अनुभवाची जर जात उदासीन असेल आळशी असेल नकारात्मक असेल तर त्याचे चांगले परिणाम होत नाही जेव्हा मायलीनचा थर पक्का बसत नाही इन शॉर्ट माहितीची देवाणघेवाण जी त्याला करायचा जो स्पीड असतो तो, तो मोठ्यापणे त्याला अवघड जातो आणि असे मुलं अभ्यासामध्ये मागे राहतात बघा काय मुलांना लवकर आठवत नाही उशीरा आठवतं आठ, किंवा तुम्हाला सुद्धा बघा या वयामध्ये चाळीशीनंतर काही गोष्टी आठवत नाहीत विसरतात साठीला आठवत नाहीत तर ते समजून घ्या की आपला मायलींचा थर पक्का बसला नाहीत आणि काही बघा खास करून खेड्यातले जे आजोबा असतात ओके ऐंशी वर्षाचे होतात नव्वद वर्षाचे होतात आमची आजी नव्वद वर्षाची होती जाण्याच्या एक दिवस एक तास आधी सगळं तिला आठवत होतं सगळं तिला कोणी समोरचं जायला चेहरा कोण आहे तू आला का हे असे सगळे ते बोलायचे याचा अर्थ लहानपणी त्यांच्या मेंदूवर मायलींचा थर चांगला बसला होता आणि मायलींचा थर कशाने बसतो अगेन अनुभवातून अनुभव म्हणजे काय की बारा वर्षापर्यंत मुलं किती हाताने काम करत आहेत फायू सेन्सेसने किती काम करतायत म्हणजे आपल्या पिढी आधीची आजी, आजी आजोबांची पिढी हे बुद्धीने किंवा लक्ष त्यांचा मेंदू अतिशय तल्लग होतं ओके त्यामुळे ह्या गोष्टी नीट समजून आपण घेतल्या पाहिजे पालकोनो घरामध्ये अनुभवाचं नियोजनबद्ध ॲक्टिव्हिटी ही फार महत्त्वाची कारण मनुष्याची शारीरिक बौद्धिक आणि भावनिक क्रिया मेंदूमधील पेशींची परस्पर जुळणी बांधणी कशी झाली त्याच्यावर घनिष्ठ संबंध त्याच्यामध्ये आहे जन्मानंतर बारा वर्षापर्यंत मुलाच्या शारीरिक हालचाली विविध अनुभव याची आणि मेंदूची जडणघडण याचा खूप संबंध आहे त्यामुळे भरपूर शारीरिक हालचाली पहिला गोष्ट म्हणजे विचार करा की माझा मुलगा माझी मुलगी याला फ्रीडम आहे का भरपूर शारीरिक हालचाली तो करतोय का का तो घरामध्ये नुसता बसून राहत आहे सायलेंट ऑब्झर्वर आहे तो कुठल्याही गोष्टी तो आ, करत नाही हे चेक करा म्हणजे शारीरिक हालचाली म्हणजे फिजिकल डेव्हलपमेंट भरपूर खेळ मुक्त नाच सिस्टमॅटिक नाही डान्स कोरिओग्राफर टीचरकडनं डान्स नाही मुक्त नाच गणपती नाच डान्स असं आपण मुळे वाटलं मूळ ज्या पद्धती डान्स करतात मुक्त नाच विविध भाषिक खेळ त्याचे किती आपण लँग्वेजली बोलतो आहे किती त्याची शा शब्दांमध्ये आपण खेळतो आहे किती संगीत तो ऐकतो आहे बौद्धिक खेळ आणि मानसिक अभिव्यक्ती होण्यासाठी चित्रकला माझं वाक्य फार महत्त्वाचं आहे मानसिक अभिव्यक्ती तुमच्या आतलं मुलं लहानपणी लिहित नाही एक दोन वर्ष सात आठ वर्ष म्हणजे पहिली पहिली दुसरीपर्यंत मुलं असे काही खूप असं मोठ्या माणसाकडे लिहित नसतात त्यामुळे त्यांच्या डोक्यातले विचार जे असतात ते चित्रकलेतून मधनं बाहेर येत असतात आणि त्याच्यासाठी तो उत्तम ड्रॉइंग कार त्याला काय एम एफ हुसेन नसतं आपल्याला करायचं तो त्याची मानसिक अभिव्यक्ती डेव्हलप करण्यासाठी किती प्रकारे तो छानपैकी त्याला चित्र काढायला एक्सपोजर मिळते घरात तो किती छान कलर्समध्ये खेळतोय फार महत्वाचं आहे कारण की न्यूरोशी जुळणी होऊन सिनॅप बनण्यासाठी आणि सिनॅपला बळकट देण्यासाठी याचाच अर्थ इंग्लिशमध्ये त्याला आपण म्हणूया ब्रेनला स्ट्युम्युलेशन देण्यासाठी आपल्या लहान मुलाच्या ब्रेनला स्टिम्युलेशन देण्यासाठी सातत्याने ब्रेनला विविध प्रकारचे एक्सपिरियन्स देणं अत्यंत आवश्यक आहे हे जे अनुभवातून शिक शिक्षण आहे त्यालाच आपण जीवन शिक्षण असं म्हणूया मी महात्मा गांधीजींना एवढं मानतो किंवा महात्मा गांधीच्या बेसवर शाळा केली किंवा हा एवढा मोठा महात्मा गांधीजीचा आपण इथं मेटल आर्टचा स्टॅच्यू श्याम सरांनी केला आहे जो एकोणतीस तारखेला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये चाललेला आहे तो हा जो स्टॅच्यू किंवा गांधीजींचं मानण्याचं कारणच ते आहे कारण की या बाबाने शंभर वर्षापूर्वी नई तालीम ही जगाला अतिशय सुंदर शिक्षणाची एक आ, सुंदर आ, गिफ्ट आपल्या जगाला दिलेली आहे आणि त्याचा बेस जो होता की मुलांना स्वावलंबी बनवा म्हणजे आज जगातले सगळे डॉक्टर सगळे सायंटिस्ट वेगवेगळे रिसर्च हे प्रूफ करून सांगतायत की मुलाला वाढवायचं असेल तर पहिल्या बारा वर्षामध्ये तो किती गोष्टी करून पाहतोय किती गोष्टींचा अनुभव घेतो आहे त्यावर तो हुशार आहे आणि हे शंभर वर्षापूर्वी नई तालीम ह्या नावाच्या शिक्षण प्रणालीमध्ये महात्मा गांधीजीने दिलं होतं जे टॉलेस्टॉयकडनं त्यांनी शिकलेलं होतं त्यामुळे बऱ्याच जणांना म्हणतात की सर तुम्ही खूप गांधीवादी आहात का गांधीजी हा सर्वात मोठा जो जगाला मिळाली देणगी आहे त्यामुळे हा विषय आपण समजून घेतला पाहिजे आणि यालाच आम्ही म्हणतो मेंदू आधारित शिक्षण पद्धती त्यामुळे हे सर फार महत्त्वाचं आहे त्यामुळे अनुभव घेणं म्हणजे काय तर फिजिकल डेव्हलपमेंट म्हणजे तो घरामध्ये संध्याकाळच्या प्राईम टाईममध्ये जो टी व्हीचा प्राईम टाईम आहे त्या प्राईम टाईममध्ये जर घरात बसत असेल तर क्वेश्चन करा की तो फिजिकल डेव्हलपमेंट होते आहे का सहा ते आठ तो ग्राउंडवर किंवा कुठल्या ॲक्टिव्हिटी सेंटरवर घा मेळस तो खेळतो आहे का हा पहिला प्रश्न त्याच्यानंतर त्या मुलाची क्युरिसिटी क्रिएट होण्यासाठी विविध अनुभव त्याला जायला पाहिजे हे <coughs> फाईव्ह सेन्सेसचे अनुभव कसे दिले पाहिजे ते मी जसं मी प्रॅक्टिकल याच्यावर बोलू त्यावेळेस सांगतो पुढचा सा मुद्दा मी तुमच्यासमोर मांडत आहे हा मायलिनचा थर कळाला एक्झॅक्टली फार महत्त्वाचा आहे इन शॉर्ट तुम्ही कारमध्ये ऑइलिंग टाकता बघा तुम्ही कार चालवतायत फोर व्हीलर चालवतायत आणि गेअर खूप खाडकूड खाडकूड आवाज करायला लागेल आपण म्हणतो अरे ऑइल कमी झालं आपण ऑइल टाकतो ते सातत्य ऑइल टाकावं लागतं तसं ह्या मायलिनच्या थरवर ऑइल टाकणं म्हणजे एक्झॉनच्या एक्झॉनवर जो थर द्यायचा आहे ऑइलचा त्याला मायलिन असा शब्द आहे आणि हा मायलिन जितका जास्त लहानपणी बसेल तेवढं जास्त मुलाचा स्मरणशक्ती आणि हुशारी ही मेंटेन होत असते हा महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या आणि हा थर बसतो त्याला किती कृतिशील अनुभव त्याला तुम्ही लहानपणी दिलेले आहेत पुढचा मुद्दा आपल्या मेंदूत असणाऱ्या न्यूरॉन्स ना झाडाच्या फांद्यासारखे हे डेंट्राइड्स असतात हे बघा तुम्हाला दिसेल डेंट्राइड शब्द वरती एकदम टॉपला ज्याला आपण मराठीत वृक्षिका असं पण म्हणूया मेंदूत जेव्हा कुठले संदेश वाहतात किंवा आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवतो किंवा शिकतो तेव्हा डेन्ट्राईडचा उपयोग होत असतो वयानुसार वया या झाडांच्या फांद्यांसारखे वाढत जातात वयाच्या तीन वर्षाच्या असताना त्याची वाढ जास्त झपाट्याने होते दर सेकंदाला अडीच लाख या दराने वाढत असतात त्यामुळे मी नर्सरीच्या टीचरला सातत्याने सांगत असतो की सर्वात जास्त तुम्हाला लक्ष नर्सरीमध्ये घालायचंय कारण की त्याचे या वृक्षिका ज्या आहेत डेन्ट्राईड्स आहेत ते सातत्याने वाढत आहेत त्यामुळे सातत्याने त्या मुलाशी तुम्हाला विविध अनुभव द्यायचे आहेत मुलं बारा वर्षापर्यंत हो होईपर्यंत एक कोटी चौसष्ट लाख असे सिनॅप्स कनेक्शन्स तयार होत असतात या कनेक्शन्सवरून पुढे मेंदूत कसे सर्किट तयार होतात आणि भविष्यात हा मेंदूची कशी कार्यक्षमता असेल हे ठरत असतं सायंटिस्टने आता फार इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो आता अख्खा बेस एक हे सांगतो तुम्हाला मेन पॉईंट सांगतो आहे सायंटिस्टने सांग काही प्रयोग केले काही उंदरावर त्यांनी प्रयोग केले काही उंदरांना त्यांनी अंधारातच ठेवलं आणि हळूहळू मेंदूमधील दृष्टीसाठी असले जे व्हिज्युअल कॉर्टेक्स होतं न्यू कॉर्टेक्सचं व्हिज्युअल कॉर्टेक्स जे होतं त्या भागातलं डेंड्रायची वाढ अपूर्ण राहिली एका माकडाला त्यांनी प्रयोग केला एका माकडाच्या डोळ्याला सतत त्यांनी बांधून ठेवलं त्या माकडाच्या त्या डोळ्यासाठी असणारे मेंदूतील जे काही न्यूरॉन्स होती त्याची नीटपणे वाढ झाली नाही आणि त्याला वा एका डोळ्यात दिसायला लागलं नाही आहे म्हणजे थोडक्यात मेंदूची वाढ ही काही प्रमाणामध्ये नैसर्गिकरित्या होत असते जन्मता असते तर जास्त प्रमाणात हायएस्ट ही बाह्य वातावरणामुळे बा आजूबाजूच्या एक्सप्रे एन्व्हायरमेंटमुळे आणि शिक्षणामुळे होत असते मी एक आठ दिवसापूर्वी दिव्य मराठीला एक बातमी वाचली एक राजस्थानी माणसांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलं होतं त्याच्या हातांच्या नखांचं ओके त्यांनी नखच कापले नाही आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं आणि त्यांनी ते नखं नंतर कापायचं ठरवलं वयाच्या चाळीशीला आणि ते नखं लंडनच्या एका म्युझियममध्ये ठेवले गेले मोठी बातमी होती याच्यात आणि नंतर त्यात एक छोटंसं लिहिलं होतं ते कापल्यानंतर त्याला त्याचा हात आता वापरता येत नाही कारण की त्यांनी चा तीस चाळीस वर्ष त्या हाताचा वापरच केला नाही म्हणजे हात वापरण्यासाठीचे मधले जे काही न्यूरॉन्स होते त्याचा वापर झाला नाही ते डेड झाले तर त्यामुळे त्याला हात हलवताच येत नाही म्हणजे मेंदूचा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे मेंदूतील जो जो भाग वापरला जाईल जास्तीत जास्त वापरला जाईल तस तसा तो भाग विकसित होत असतो यूज इट और लूज इट यूज इट और लूज इट ही पॉलिसी बारा वर्षापर्यंत हायेस्ट चालत असते त्यामुळे तुम्हाला आपल्या मेंदूच्या मुलां म्हणजे आपण म्हणतो की आई वडिलांकडनं बुद्धिमत्ता येते का मुळीच नाही आई वडिलांकडनं बुद्धिमत्ता येत नसते अनुवंशिक रोग हे आई वडिलांकडनं येत असतात पण बुद्धिमत्ता किंवा हुशारी त्याला लहानपणी कसे आजूबाजूचं बाह्य वातावरण कसं मिळालं त्याच्यावर अवलंबून आहे <coughs> आता अतिशय महत्वाचा मुद्दा बुद्धी uh, मेंदू आणि आयन्स्टाईन डॉक्टर मॅरिन डायमंड याचा फोटो तुम्ही बघत असाल सी इज द फाउंडर ऑफ मॉडर्न न्यूरो सायन्स अतिशय जगातली हुशार व्यक्ती जिने सर्वात जास्त रिसर्च मेंदूवर केलेले आहेत नोबेलसाठी तिचा पुरस्कारासाठी सुद्धा तिला शिफारस झालेली अशी ही स्त्री <coughs> तिने बरेच प्रयोग केले जगातल्या सर्वात हुशार व्यक्ती म्हणून कोणाचं नाव अजून घेतलं जातं ते म्हणजे आईन्स्टाईनचं नाव घेतलं जातं मारण्यापूर्वी आइन्स्टाईनने सांगितलं होतं की संशोधनासाठी माझा मेंदूचा वापर करा एकोणीसशे सत्तर साली मेंदू अभ्यासक सा, डॉक्टर मेरियन सी डायमंड या सायंटिस्टने आइन्स्टाईनच्या मेंदूतील काही भाग अभ्यासाला घेतला कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये फक्त मेंदूतील पेरिटेल कॉर्टेक्सच्या भागमध्ये तिला फरक आढळला आणि आइनस्टाईनच्या मेंदूतल्या ग्लिया पेशींची संख्या तसेच कॉर्टेक्सच्या भागातली सिनॅपची संख्या सर्वसामान्य माणसाच्या मेंदूतील पेशीपेक्षा जास्त होती म्हणजे आईन्स्टाईनचा सिनॅप्सची प्रमाण हे ॲव्हरेज दुसऱ्या माणसापेक्षा खूप जास्त होतं तिने शोधलं <coughs> डॉक्टर मेरेनने एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला एक महत्त्वाचं संशोधन काढलं मेंदूला सतत उत्तेजन जर दिलं गेलं स्टिम्युलेशन दिलं गेलं मेंदूला सतत उत्तेजन जर मिळालं तर तो केवळ इफिशियंट कार्यक्षम राहतो असं नाही तो आकाराने सुद्धा मोठा होतो फार महत्त्वाचं आहे मेंदूला सातत्याने स्टिम्युलेशन दिलं ॲप्रिसिएशन केलं एक्सपिरियन्स जास्त दिला तर तो फक्त इफिशियंट म्हणजे कार्यक्षम बनतो असं नाही आहे त्याचा आकारसुद्धा मोठा होत असतो हा मुद्दा जगासमोर अजून प्रभावीपणे मांडण्यासाठी तिने काही उंदरांवर प्रयोग केले फार इंटरेस्टिंग प्रयोग माझा अतिशय आवडता हा एक्सपिरिमेंट आहे तिने काही उंदरं घेतली व त्यांना व्यूरचनेमध्ये मेजमध्ये टाकलं आता मेझमधून लवकर निसटणारी उंदरं आणि मेझमधून उशिरा सुटणारी उंदर अशी तिने दोन ग्रुप केले थोडक्यात काय चलाकुंद्र आणि मठ्ठ उंदर असं मेंदूच्या रचनेचा तिने भाग केला चलाकुंदराच्या मेंदूचं कॉर्टेक्स चलाक मठ्ठ उंदराच्या कॉर्टेक्सपेक्षा पाच पटीने मोठं असल्याचं तिच्या लक्षात आलं मग तिला एक मोठा प्रश्न पडला की जे उंदराचं कॉर्टेक्स मोठं झालेलं आहे किंवा काहींचं कॉर्टेक्स हे लहान आहे त्याचं जबाबदार कोण हु इज द रिस्पॉन्सिबल अनुवंशिकता म्हणजे नेचर का सबोलताचं वातावरण नर्चर सो नेचर का नर्चर हा क्वेश्चन जगासमोर हा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता की हुशार व्यक्तीचं का कारण काय आहे आणि याचं उत्तर शोधण्यासाठी हा या प्रयोगाला मेडिकल सायन्समध्ये फार मोठं सन्मान मिळाला याचं उत्तर शोधण्यासाठी तिने आधीच्याच प्रयोगातील चलाक उंदराची निवड केली आणि त्यात तिने तीन गट केले तिने एक पिंजरा बनवला जणू काही तो एक डिझनी लँड होता सो त्या डिझनी लँडमध्ये काय होतं छोटे चोट पाळणे होते झोपाळे होते शिड्या चोट होत्या छोट छोट्या घंटा होत्या असं भरपूर काही होतं अर्थातच त्यामुळे त्या पिंजऱ्यामध्ये फिरताना त्या उंदराला पिंजऱ्यामध्ये फिरताना सतत नव्या नव्या बघा वाक्यफार महत्वाचं सतत नव्या नव्या अडथांना पार करावं लागायचं म्हणजे या पॉईंटवरनं तिकडे जर जायचं असेल तर एव्हरी टाईम मला न्यू चॅलेंज न्यू चॅलेंज न्यू चॅलेंज त्या उंदराला करत 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 तो एंड रिझल्टपर्यंत तो पोहोचत होता आणि मग त्याला खायला मिळत होतं दुसऱ्या गटामधला दुसरा जो उंदीर होता त्याला काय केलं तिला त्याला एका नॉर्मल पिंजरात ठेवलं साऱ्या पिंजऱ्यामध्ये आणि तिसरा जो उंदीर होता त्या तिसऱ्या उंदराला अजून अगदीच साध्या खोक्या वजा एका खोक्यामध्ये ठेवलं म्हणजे त्याच्यात पिंजरा पण नाही आहे कुठल्या प्रकारचे चॅलेंज नाही साध्या खोक्या वजा पिंजरा त्याला ठेवलं गेलं आणि त्यांच्या मेंदूच्या त्याला त्याच्या मेंदूला कुठल्या प्रकारची चालना मिळणार नाही याची काळजी घेतली <coughs> काही दिवसानंतर या सगळ्या उंदराच्या मेंदूचं डॉक्टर या या मॅडमनी डॉक्टर मॅरियनने निरीक्षण केलं फार महत्त्वाचं आहे सारख्या पिंजरात राहिलेल्या उंदराचं कॉर्टेस आणखीन पटीने वाढलं बघा डिझनीलँडसारख्या उंद सारख्या उन... आ... जिथं खूप अडथळे होते त्याच्या त्या ते मेंदूचं त्या उंदराच्या मेंदूचं आणखीन मेंदू पटीने वाढला नॉर्मल पिंजरात राहिलेल्या उंदराचं कॉर्टेक जैसे थे वैसे राहिलं म्हणजे वाढलं पण नाही आणि कमी पण नाही झालं आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा खोका व पिंजरात राहिलं उंदराचं कॉर्टेक्स चक्क आटलं जे आधी जो थोडाफार हुशार होता ते अजून कमी झालं अजून मठ्ठ झालं अजून कमी झालं थोडक्यात काय मेंदूला जर खाद्य मिळालं तरच दॅन अँड दॅन ऑनली तो कार्यक्षम राहतो आणि त्याचा निओकॉर्टेक्स हे वाढतोय तिने सिद्ध केलं आणि खाद्य म्हणजे तुम्हाला मी मगास सांगितलं आहे एक्सपिरियन्स म्हणजे जेवढे जास्त विद्यार्थ्यांना चॅलेंजेस जेवढे जास्त मुलांना चॅलेंजेस तेवढा माणसाचा मेंदू अधिक कार्यक्षम बनतो आता तुम्हाला एक लक्षात येईल की जे हुशार व्यक्ती आहेत जे मोठमोठ्या पोझिशनला आहेत कोणी आय एस ऑफिसर आहे कोणी वेगळा प्रकारचा डॉक्टर आहे ज्याने जगात वेगळं काम केलेलं आहे तो तुम्हाला गरीब घरातला सापडेल नीट बघा श्रीमंत घरातले पोरं खूप जास्त काही असे खूप मोठं काही जगा वेगळं त्यांनी केलेलं आहे हे तुम्हाला सापडणार नाही अपवाद आहेत ज्या पद्धतीने आता गरीब घरातले मुलं आणि वेगळं काम का केलेलं आहे कारण की सायन्स काय सांगतं आहे हा गरीब घरातला मुलगा खेड्यात राहतो आहे तो निसर्गात वाढतो आहे तो, तो बिनचपलेने शेतात हिंडतो आहे तो नदीवर पोहायला जात आहे आहे तो काय ते ते सगळ्या प्रकारचे तो कामं करत आहे झाडावर चढतो आहे करतो आहे सायन्स सांगतोय तो पाच सेन्सचे अनुभव घेतो आहे हजारो न्यूरॉन्स लाखो न्युरॉन्सची सिनॅपची निर्मिती झालेली आहे आणि मोठ्या झाल्यानंतर अभ्यास बिभ्यास करून तो मोठ्या पोझिशनला जातो आणि आपल्या सो कॉल अतिश्रीमंत घरातले पोरं ज्यांना अनुभव आपण कुठले देतोय मॉलचे अनुभव हो देतो आहोत तू नको जीव मी तुला खाऊ घालते आहेत असे अनुभव आहेत सोन्याचा चमचा घेऊन ते जन्मलेले आहेत तर टी सारखं मोबाईल मोबाईलसारखे छान अनुभव आपण त्याला देत आहोत आणि तिसऱ्या उंदरा जो खोका वजा जो उंदीर आहे कुठल्याही प्रकारचा मी आहे ना माझा जन्मच त्याच्यासाठी झाला आहे की प्रत्येक गोष्ट मी तुला रेडीमेड करून देईल तू नको तू बापरे तू नवसाचा मुलगा आहे माझा आणि अशा मुलाचा कॉर्टेक्स आपण त्या उंदरासारखा करतो आहे आणि तो मोठा झाल्यानंतर बारावीत तो पहिला येण्याची अपेक्षा करतोय आहे ऑफिस ऑफिसवर होण्याची अपेक्षा करतो आहे हे करत आहोत आपण इथं कुठेतरी चुकतो आहोत हे समजून घ्या वर्गात टीचर्सना सातत्याने मुलांना चॅलेंज दिले पाहिजे घरामध्ये मुलांना वाढतो आणि सातत्याने अनुभव आपण दिले पाहिजे जर आपण वर्गामध्ये त्याला चॅलेंज दिलं नाही तर वर्ग रिकाम्या खोक खोक्यासारखं असतो हे समजून घ्या आई वडील मुलांना चॅलेंज देत नसतील रेडीमेड उत्तर देत जर देत असतील मुलं मोठ्यापणी हे रिकाम्या खोक्यासारखे वाढत असतात त्यामुळे आपण आपल्या शाळेमध्ये सातत्याने अनुभव देत असतो घरामध्ये दे, किंवा सातत्य उत्साही वातावरण ठेवत वाता असतो मुलांना स्टिम्युलेशन देणं आवश्यक आहे बघा जे बेस्ट बिझनेसमॅन आहे किंवा जे डायनॅमिक जे लोक आहेत त्यांची मुलं डायनॅमिक होत नाहीत काही बिझनेसचे निर्णय घेता घेता ते सगळेच निर्णय ते स्वतः घेत असतात मुलाने पांढरा का, का, का शर्ट घालायचा का काळा शर्ट घालायचा हे सुद्धा त्याला घेऊ देत नाही मी सांगतो हा शर्ट घाल तुला हा चांगला दिसेल प्रत्येक निर्णय त्या मुलाचे बारा वर्षापर्यंत आई वडील घेतात आजी आजोबा घेत असते आजूबाजूचं सिस्टीम घेत असते इनडायरेक्टली त्या मुलाचे जे काही न्यूरॉन्स वाढायचे असतात ते होत नाहीत हा महत्त्वाचा थेरी हे डॉक्टर यांनी समजून दिलेली आहे बघा तुम्ही नवजात मुलाचा मेंदूचे न्यूरॉन्स आणि ती थोडी अस्पष्ट आहे सहा महिन्यानंतर त्या मुलाचा न्यूरॉन्स डेव्हलप होत होत पुढे आठ दहा वर्षानंतर कसे न्यूरॉन्सचे कनेक्शन्स डेव्हलप झाले त्याचे फोटो आहेत पुढची थेअरी सांगतोय ती म्हणजे डाऊन शिफ्टिंगची थेरी आपण तीन मेंदूचं कार्य सुरुवातीलाच बघितलं रेप्टलिन ब्रेनचं काम आहे प्राथमिक शारीरिक गरजा श्वासोश्वास घेणे ऋर्धाचे ठोके कंट्रोल करणे हे त्याचं काम आहे आणि अतिशय प्रचंड जर धोके आले रिस्क जर आली तर त्याला फाईट करण्याचं काम रेप्टेलियन ब्रेन करतो मॅमलियन ब्रेनचं काम काय भावनांचा केंद्रबिंदू म्हणजे प्रेम राग भीती लढाऊ वृत्ती डिफेन्स मॅकॅनिझम कोणी माझ्यावर हल्ला केला तर मग आपण स सूचना कोण देतो मॅमलेन मेंदू देतो की आता याला डिफेन्स करा आणि तिसरं आहे कॉर्टेक्स याचं सर्व तार्किक विचार लॉजिकल थिंकिंग भाषेचं ज्ञान बौद्धिक क्षमता विचारशक्ती हे सगळं काम ही शिकण्याची जी प्रोसेस असते शिकण्यामध्ये शाळेतलं शिक्षण नाही मिळते ओव्हरऑल एज्युकेशन एज्युकेशनची जी प्रोसेस आहे ते सगळं काम हे जे आहे ते कॉर्टेक्स करतो आता कुठल्याही प्रकारचा ताण जर आला आता मी खरं तर चिडलं चिडणार नाही कारण मला आधीच सूचना दिलेली आहे मी दरवेळेस व्याख्यानामध्ये याच्यात एखाद्यावर चिडतो काही तुझ्याला माहिती आहे समजा मी एखाद्यावर कोणावर एकदम चिडलो हाय तुला काही काय का वगैरे वर असं मी म्हटलो तर त्याचा मेंदू जो आत्ता सगळ्यांचा कॉर्टेक्स ॲक्टिव्ह आहे आणि मी एकदम कोणावर जर चिडलो तो कॉर्टेक्सचं काम तो मॅमलेन ब्रेनवर जाईल आणि मी अजून चिडलो आणि अजून काहीतरी तू असं जर केलं तर तो रेप्टिलन ब्रेनवर जाईल कळलं म्हणजे जा लहान मुला जेव्हा आपण मुलांना खूप जास्त मारतो किंवा खूप जोरात चिडतो मी नॉर्मल चिडणं नाही म्हणतो बरं का आणि खास करून सहा वर्षाच्या आतील म्हणजे प्री प्रायमरीच्या वयामध्ये आपण मुलांना जोरात ओरडून सांगतो किंवा आई जोरात मारते त्यावेळेस त्याचा पूर्णपणे निओकॉर्टेसचं शिफ्टिंग हे रॅप्टिलियन ब्रेनवर जातं आणि मुलगा शिकत नाही रक्तप्रवाह सगळा जो असतो ते पूर्णपणे तिकडे जातो मग तुम्ही इथं छान आहात आणि समजा इथं अचानक आपण म्हणूया आग लागली किंवा वाघ आला एकदम सिंह आला एकदम डायरेक्ट इकडून एक असा तर आपण काय होईल की आपला सगळा मेंदू तिकडे जाईल तर ते कामच त्याचं आहे की कुठली धोका आला तर धोका आल्यानंतर डिफेन्स मॅगझिनचं काम हे रॅप्टिलियन ब्रेनचं आहे आता आजकालचे डोके काय आहेत जोरात टीचरने मारणं किंवा <coughs> <आई> वडिलांनी <coughs> रागवणं मारणं ओके आता तुमच्या घरात तर सिंह होऊ शकत नाही पण शेवटी त्याच्यात ते सॉफ्टवेअर तर भरून टाकलेलं आहे निसर्गाने त्यामुळे सातत्याने जेव्हा अशा घटना घडत जातात त्यावेळेस मुलांवर फार वाईट परिणाम होत असतात त्यामुळे रॅप्टेन ब्रेन ॲक्टिव्ह झाल्यानंतर त्याला नॉर्मल होण्यासाठी पुढचे दीड ते दोन तास लागतात त्यामुळे बऱ्याच वेळा टीच काही शाळेंची ॲड येते म्हणतात की आमच्या शाळेमध्ये ए सी आहे मी नेहमी म्हणतो तो ए सी जो पाहिजे तो वर्गात जी टीचर आहे तिच्या डोक्यावर जर ए सी नसेल हां ती शांत नसेल तर तुम्ही किती कुल वातावरण ठेवा त्या पोराचं न्यू कॉन्टेक्ट जर ॲक्टिव्ह नसेल तर मुलगा शिकेल कसा काय तोमुळे फार महत्त्वाचं आहे so, सो घरामध्ये हेल्दी इन्व्हायरमेंट हॅपीली इन्व्हायरमेंट हे आवश्यक आहे कारण की सातत्याने मुलाची न्यूरॉन्सची निर्मिती होत आहे आणि ते आनंदी वातावरणात प्रेमळ वातावरणामध्ये प्रेम दिल्यानेच होत असतं पुढचा फार महत्त्वाचा आता इथून बऱ्यापैकी टिप्स सुरू होत आहेत बऱ्यापैकी मेंदू आणि लँग्वेज बरेच जण मला विचारतात याच्या संदर्भातला प्रश्न आहे हा फार महत्त्वाचा की मुलं भाषा कशी शिकतात <coughs> मेंदूच्या आधुनिक शास्त्र शस्त्रक्रियेचा पितामह समजणारा डॉक्टर पॉल बोकरा यांनी याच्या नावाचा संशोधन आहे बोलणं म्हणजे फक्त शब्द उच्चारणं नव्हे तर मनात विचार करणं आणि त्याप्रमाणे शब्द आणि वाक्याची मनात जुळणी करणं आणि मग ते उच्चारणं अशा अनेक था। था। शब्दा 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 अने या गोष्टी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतात थोडक्यात लिहिलेला शब्द वाचणं शब्द ऐकणं शब्द उच्चारणं आणि शब्द लिहिणं या सगळ्या गोष्टी लँग्वेज डेव्हलपमेंटमध्ये येत असतात हे बोकरासने सांगितलं आणि या सगळ्या गोष्टींसाठी मेंदूमध्ये वेगवेगळी केंद्रं असतात असं बोकरासला नेहमी वाटत होतं हे शोधण्यासाठी त्याने एक प्रयोग केला त्याला एक संधी आली त्या काळामध्ये पॅरिसमध्ये राहणारी एक बाई ती मरण पावली ती सुशिक्षित होती ती सुशिक्षित असूनही तिला अनेक वर्ष रिडिंग जमत नव्हतं पण ती बोलू मात्र शकत होती बोकरासने ती मेल्यावर तिच्या मेंदूचं ऑपरेशन करून काही गोष्टी तपासल्या आणि त्याच्या मेंदूमध्ये वाचेच्या म्हणजे रिडिंगच्या केंद्राजवळ एका भाग भागामध्ये दुखापत झालेली असल्यामुळे त्या मेंदूचा भाग म्हणजे मेंदूतील वाचनाचं केंद्र हे त्याला लक्षात आलं आणि हे बोकराजने शोधलं आणि अशा तऱ्हेने भाषेची वेगवेगळी बघा भाषेची वेगवेगळी केंद्रं असतात हे त्यांनी प्रूफ केलं आता त्यासाठी त्याला बरेच पुरस्कार मिळाले यानंतर एक अतिशय विलक्षण गोष्ट घडली आणि जी अतिशय महत्त्वाची आहे आणि लँग्वेज आणि एज्युकेशन म्हणजे कुठल्या भाषेमध्ये मुलांना शिकवलं पाहिजे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं सापडेल यानंतर एक विलक्षण गोष्ट घडली प्रोफेसर आ, सेसिल वेडेओरा या एका इंग्रजीच्या प्राध्यापकाने फ्रेंच लॅटिन ग्रीक आणि इंग्रजी या सर्व भाषांवर प्रभुत्व होतं एक दिवशी या प्रोफेसर वडेवराचा एक अपघात झाला ॲक्सिडेंट झाला आणि त्या डोक्याला दुखापत झाली काही काळ उपचार घेऊन आणि विश विश्रांती झाल्यानंतर त्याने सहज इंग्रजीतलं पुस्तक उघडलं आणि त्याला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला कारण की त्याला एकही वा वाक्य इंग्रजीचं वाक्याचा वाचता येत नव्हतं त्यांनी काही दिवस निराश झाला त्यांनी मग ते वाचनाचा नाद सोडला पण एक दिवशी अचानक त्याच्या हातामध्ये ग्रीक भाषेचं पुस्तक मिळालं आणि तिने उघडलं आणि त्या सरळ ते वाचता यायला लागलं त्याने पुन्हा दुसरं पान बघितलं तेही त्याला वाचता येत आहेत मग पुन्हा त्याने इंग्रजीचं पुस्तक घेतलं पण आगीन त्याला इंग्रजीचं पुस्तक वाचता येत नव्हतं तिला कळे ना की ग्रीक पुस्त भाषेतलं पुस्तक मला वाचता येतं पण इंग्रजी भाषेतलं पुस्तक त्याला वाचता येत नाही मग त्याने लॅटिन फ्रेंच भाषेचं घेतलं लॅटिन आणि फ्रेंच भाषा त्याला आधीपासून वाचता येत होत्या सुद्धा त्याला वाचता यायला लागलं मग आता इथं बोक्रासला एक फार मोठं संशोधन लागलं त्याने हे प्रूव्ह केलं की के आपल्या मेंदूमध्ये फक्त भाषेसाठी लिहिण्यासाठी वाचण्यासाठी ऐकण्यासाठी वेगवेगळी केंद्र असतात एवढंच नाही तर त्यातील प्रत्येक भाषेसाठी वेगवेगळी केंद्रं असतात म्हणजे तुमचा मुलगा इंग्रजी शिकत असेल तर इंग्रजीचं एक केंद्र वेगळं बनत आहे मराठीतून तो शिकतो आहे घरातून मराठीचं एक वेगळं केंद्र आहे त्याचबरोबर गुजराती शिकतो आहे तमिळ शिकतोय जे काही तो भाषा शिकत आहे त्या प्रत्येक भाषेचं वेगळं केंद्र बनत असतं आणि ते पहिल्या आठ दहा वर्षात असतं त्यामुळे मला बरेच जण पालक म्हणतात की इंग्रजी माध्यमातून शाळेतून टाकावं की नाही तर नक्की तुम्ही टाकू शकतात कारण की प्रत्येक भाषेचं केंद्र वेगळा आहे मुद्दा हा आहे की त्या भाषेचं केंद्र विकसित होण्यासाठी त्याला तशा प्रकारचे अनुभव शिकवण्याचे शिकण्याचे कानावरती भाषा पडण्याचे हे अत्यंत आवश्यक असतात त्यामुळे मुलगा सहा वर्षापर्यंत पाच भाषा बोलू शकतो आणि असे माझे कितीतरी विद्यार्थी मी यांना ओळखतो की पाच पाच सहा सहा भाषा बोलतात मी एक प्रयोग केला होता पुण्याला माझी जेव्हा शाळा होती किडस्वीज नावाची अतिशय ही एवढं जेवढं ॲम्पी थिएटर ॲम्पी थिएटरच्या अर्धी साईजची माझी शाळा होती आणि त्याच्यावरती एक हॉस्टेल होतं लेडीज हॉस्टेल होतं आणि तिथं काही जापनीज मुली काही वर्षापासून राहत होत्या मी त्यांना विनंती केली की के आठवड्यातून एक दिवस तुम्ही आमच्या त्यावेळेस मी फक्त प्ले ग्रुप आणि नर्सरी चालवायचो प्लेग्रुप नर्सरीच्या मुलांना तुम्ही येऊन शिकवा आणि मी काय करायचो ती आज जी काही बाई असायची मावशी असायची तिलाही बाहेर काढायचो टीचरलाही थांबू द्यायचो नाही आणि मुला मुलं आणि ती दोन जापनीज मुली आणि बाहेरून कडी लावून घ्यायचो आणि मग मुलं त्यांच्याशी बोलायचे रडायचे ती जापनीज म्हणून तिला इंग्रजी यायचं नाही मुलांना काही यायचं नाही आणि सहा महिन्यानंतर मुलं छान पैकी जापनीस म्हणणं ते कम्युनिकेशन करायला लागले होते हा मी तर स्वतः केलेला प्रयोग आहे त्यामुळे प्रत्येक भाषेसाठी आपल्या मेंदूमध्ये में केंद्र असतं हा फार मोठा शोध या बोकरासने याच्यामध्ये लावला आहे बघा तुम्हाला दिसत असेल बोक्रास एरिया या साईडला आता पुढचा सा विषय मी मांडत आहे जो अतिशय महत्त्वाचा आहे म्युझिक टीचर्सनी इथं जरा आता लक्ष द्या कारण परवाच या विषयावर मी जीव ओतून सांगितलं तुम्हाला की संगीत आणि मेंदूच्या सिनॅपचं प्रचंड महत्त्व आहे संगीताचा अभ्यास करताना शिकताना किंवा ऐकताना आपण विविध प्रकारचे ॲक्शन करत असतो उदाहरणार्थ एखादं गाणं गाताना सर्वप्रथम त्याचं नोटेशन समजून घ्यावे लागतात ती लक्षात ठेवावी लागतात त्यानुसार गाणे गावे लागतं स्वतःचे उच्चार आला बरोबर आहे की नाही ते पाहावं लागतं त्यातल्या जर ग्रुप सॉंग असेल समूहगीत असेल तर आपल्याला आपल्या गाण्यावर लक्ष ठेवून दुसऱ्याच्या याच्यामध्ये वॉईसमध्ये तो आवाज मॅच करायचा असतो आता या सर्व प्रक्रियेमध्ये तो मुलगा ती मुलगी किती छान गाणं म्हणते किती छान वाद्ये वाजवतो हे मुळीच महत्त्वाचं नसतं कारण की या सगळ्या प्रोसेसमधनं हायेस्ट त्या मुलांच्या मेंदूचे सिनॅप्स क्रिएट होत असतात त्याच्या संवेदनाची स्नायूंची आणि बुद्धीची त्यातील गुंतवणूक इन्वॉल्वमेंट ही फार महत्त्वाची आहे त्यामुळे जेव्हा मूल गाणं गात असतं किंवा एखादं वाद्य वाजवत असतं तेव्हा त्याचा निओकॉर्टेक्स पूर्णपणे इफिशियंटली ॲक्टिव्ह असतो त्याचे काही स्नॅप मी तुम्हाला दाखवेल की जेव्हा मुलं गाणं ऐकत असतात त्यावेळेस हाययेस्ट निओकॉर्टेक्स ॲक्टिव्ह असतो ॲज कम्पेअर टू कुठल्याही प्रकारचे अनुभव घेत घेण्याच्याही जास्त त्यामुळे लहान मुलांना घरामध्ये बडबड गीतं सातत्याने ऐकली पाहिजे सातत्याने चालू ठेवली पाहिजे म्हणून आपण सिनेकेजी पर्यंत बघा नर्सरी ज्युनियर सिने प्रत्येकाला तुम्हाला एक वेगवेगळी सी डी देत असतो जी आपण रेकॉर्ड करून दिलेली ती सीडी आहे इन्स्ट्रुमेंटल म्युझिकल त्यांनी ऐकलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं इंडियन क्लासिकल म्युझिक मुलगा जन्मला झाला आज जन्मला की लगेच इमिजिएटली त्याच्यावर इंडियन क्लासिकल म्युझिकचे संस्कार व्हायला पाहिजे हे साधारणतः आठ दहा वर्षापर्यंत चालू ठेवले पाहिजे तुम्हाला प्रचंड याच्यामध्ये चेंजेस दिसतील म्हणजे आशिष भा तुम्हाला सांगत मी सांगतो की तुम्हाला नर्सरीच्या मुलांवर जा ज्युनियरच्या मुलांवर जा आणि तुम्ही त्या दिवशी सांगितलं की सर मी एवढ्या मोठ लोकांना मी गाणं म्हणतो पण जेवढ्या तल्लीन ज्युनिअर की जे पोरणं होते तेवढं मी ऐकलं नाही आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी काही पालकांना पाठवला असेल की मुलं जेव्हा क्लासिकल म्युझिकल वाचतं तर त्यावेळेस मुलं ज्या लेवलवर ते ऐकतात त्यातून हाययेस्ट निओकॉर्टिक्स होतो असतं मी जेव्हा टिप्स देणार आहेत संगीताच्या त्याच्यामध्ये मी एक्झॅक्टली काय ऐकायचं हे मी तुम्हाला स्पेसिफिक सांगेल पण मुद्दा हा आहे की जितक जास्त म्युझिक तुम्ही ऐकाल लहानपणी तेवढं मुलाच्या क्षमता वाढतात <coughs> पुढची थेरी आहे मुलांचा स्पर्श थेरी म्हणजे आता ह्या सुरू स्पर्श ज्ञान आणि संवेदना याच्यात काय को आहे फार महत्वाचं को आहे जेव्हा आपण <coughs> जेव्हा आई मुलांना मांडीवर घेऊन थापटते मुलांना जवळ घेऊन छान छान गोष्टी सांगते तेव्हा आईच्या स्पर्शाची संवेदना ही अविस्मरणीय असते अशा संवेदनेमधनं ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन्स वाढतं कुठलं वाढतं ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन्स ते वाढतं या हॉर्मोन्सच्या व्यक्तीचा स्वभावावर फार अवलंबून आहे बघा इथं कोणी सायकॅट्रिक असेल तर सांगेल <coughs> की औषधांना म्हणजे जेव्हा माणसं वेळेसारखे वागतात तेव्हा औषध दिलं जातं हे सगळे हॉर्मोन्सवर त्याचा विचार केला जातो या हॉर्मोन्सच्या व्यक्तीच्या स्वभावावर खूप मोठा परिणाम होतो ऑक्सिटोसिन हॉर्मोन्स असल्यामुळे काय निर्माण होतं विश्वासाचं नाथं प्रस्थापित होतं सर्वात महत्त्वाचं ते अधिक परिपक्व होतो जर शरीरामध्ये ऑक्सिटोन्सनचं ऑक्सिटोसिनचं प्रमाण बरोबर नसेल इनसफिशियंट असेल तर व्यक्ती विचारी शांत व विश्वासू स्वभावाची बनू शकत नाही आय अगेन रिपीट ती व्यक्ती शांत आणि सर्वात महत्वाचं विश्वासू दुसऱ्यांवर विश्वास टाकणारी बनत नाही इनडायरेक्टली ती संशयी बनते आता तुम्ही आजूबाजूला बघा जे लोक खूप संशयी असतात स्पेशली नाना पाटेकरचा तो अग्निसाक्षी पिक्चर म्हणजे बोल कहा गई ती इतना आवक लगता आहे क्या तुझे आने को आठवतं का जुना पिक्चर आमच्या काळातला होता म्हणजे बरेच इथं पार्क आमच्याच काळातले आहेत सगळ्या तर तो जो हे होतं की सातत्याने संशय घेणे तर इनडायरेक्टली अशा व्यक्तींना लहानपणी ऑक्सिटोसिनचं प्रमाण कमी मिळालं होतं आणि ऑक्सिटोसिनचं प्रमाण केव्हा मिळतं आई वडील जेवढे त्या मुला मुलीला हक्क करतील प्रेमाने जवळ घेतील कुरवळतील याच्याने आणि अगेन आठ दहा वर्षापर्यंत आपण पोरग जन्मल्यापासून दोन तीन वर्षापर्यंत खूप त्याला कडेवर घेतो हे घेतो दस नर्सरीमध्ये येतं काय होतं जसं काय अचानक मोठं होतं की काय माहीत नाही चला आणि तसं मग पहिली आहे तो दुस दुसऱ्या तर मला आठवत नाही की जेवढ्या सेकंड स्टँडर्डच्या आया इथं बसला आठवा की तुम्ही लास्ट हक्क केव्हा केलं तुमच्या मुलाला तुमच्या मुलीला त्यामुळे या स्पर्शातून ते प्रमाण वाढत असतं त्या आणि सायन्सने हे सांगितलं की सर्वात जास्त केव्हा वाढतं माहिती आहे आता तो पिरियड निघून गेलेला आहे पण आई जेव्हा मुलाला दूध पाजत असते त्यावेळेस सर्वात जास्त ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं त्यामुळे फार महत्त्वाचं आहे की संवेदन क्षमताबद्दल मुलांना वा वाई करायचं असेल तर त्यांचं ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं पाहिजे स्पर्श ज्ञान वा वाढलं पाहिजे संवेदनक्षमता आईवडिलांना स्पर्शाने आणि विकसित होत असते हिचा डायरेक्ट संबंध आहे त्यामुळे मुलं जेव्हा घरी येत असतात त्यावेळेस त्याला पहिले हक करणं आवश्यक आहे अगेन याच्या संदर्भात किमान पन्नास टिप्स मी देणार आहेत त्याच्यात मी हा मुद्दा मांडेल पण याचं शास्त्र तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्या मेंदूमध्ये विश्वासाचं नातं काही लोक बघा खूप पटकन लोकांवर विश्वास ठेवतात आपण म्हणतो हार भोळा आहे काही गोळा त्याचं छान ऑक्सिजनचं प्रमाण छान वाढलंय तो विश्वासू आहे चांगली चांगलं त्याचं गुण आहे हा <coughs> पुढचा महत्वाचा मुद्दा मुलांची ऑब्झर्वेशन कॅपॅसिटी कशी वाढते निरीक्षण क्षमता कशी वाढते आपल्या मेंदूमध्ये डाव्या आपल्या मेंदूमध्ये डोळा जो आहे त्या डोळ्याचं जे काही ज्ञानेंद्रिय आहे त्याचं स्वतंत्र असं एक डिपार्टमेंट आहे केंद्र आहे हे प्रत्येक बघा <coughs> फाईव्ह सेन्सेस जे आहे प्रत्येकाचं से एक सेपरेट डिपार्टमेंट तिथं आहे <coughs> आता या केंद्राची जागा त्याला म्हणतात व्हिज्युअल कॉर्टेक्स डोळ्याने आपण जे काही पाहतो ते सर्व व्हिज्युअल कॉर्टेक्समध्ये स्वीकारलं जातं जे पाहिलं त्याचा अर्थ काढणे आणि स्मृती जतन करून ठेवणे हे व्हिज्युअल कॉर्टेक्सचं काम असतं लहानपणी जितक्या गोष्टींचा अनुभव डोळ्यांना येईल जितकी दृष्टी अनुभव घेईल तेवढं व्हिज्युअल कॉर्टेक्सचं न्यूरॉन्सच्या पेशींना उत्तेजन मिळत असतं मुलांची निरीक्षण क्षमता विकसित करण्यासाठी मुलांचं व्हिज्युअल कॉर्टेक्स डेव्हलप होणं अत्यंत आवश्यक आहे आता मुलांनी नुकतंच दृष्टीचे अनुभव घेऊन त्याच्यावर चालणार नाही आहे त्याचबरोबर माइंड लेवलवर काही विचार प्रक्रिया होणं आव आवश्यक आहे ऑब्झर्वेशन स्किल करणं आवश्यक आहे म्हणजे कसं दृष्टीचा अनुभव घेताना निर्णय सॉरी निरीक्षण करण्याची सवय मुलांना जाणीवपूर्वक ही लावायची असते निरीक्षण क्षमता विकसित होत हो करण्यासाठी काय केलं पाहिजे तर सरळ सरळ ते त्यांची विचारांची प्रोसेस बघणं आणि विचारांची प्रोसेस ही एका वेळेस व्हायला पाहिजे पालकांवर मुलांची निरीक्षण क्षमता पहिल्या सहा वर्षाच्या काळात हायएस्ट होत असते म्हणजे मुलगा बघा जन्मला असेल पहिल्या एक महिन्याचा असेल पंधरा दिवसाचा असेल आपण त्या पाळण्यात टाकतो आणि पाळण्याच्या वरती बघा ते गोल भिघरी ती फिरत असते ती ओके okay. हे जी तो वरती टक लावून बघत असतो तो ऑब्झर्व त्याचं व्हिज्युअल कॉन्टेक्स जेव्ह होत असतो त्याला वेगवेगळे रंग दिसत असतात किंवा आपण जेव्हा जमिनीवर त्या मुला मुलाला टाकतो किंवा मुलीला टाकतो अंथरुणाची जमजा वेगवेगळे कलर्स असेल किंवा जे दुपटे असतात दुपट्यांचे जर वेगवेगळे कलर्स जर असतील त्याला नक्षीकाम असेल तर ते मुलं जास्त ऑब्झर्व करतात आईचा जो पदर असतो पदर तो पदराचा काळ जर वेगळा असेल तर अगेन त्याचंही ऑब्झर्वेशन मुलं खूप सुंदर करत असतात मुलं जशी मोठी होत असतात मुलांचा ऑब्झर्वेशन स्किल डेव्हलप करण्यासाठी मुलांना बाहेरचं जग दाखवणं अत्यंत आवश्यक आहे मुलांना झाडी दाखवणं पक्षी दाखवणं घरं दाखवणं वेगवेगळी खेळणारी मुलं वाहनं कितीतरी गोष्टी आपण दाखवू शकतो पण जनरली आपण काय करतो घराचं दार बंद करून त्याला आत बसवत असतो मुलांना विविध प्रश्न विचारून ऑब्झर्वेशन स्किल्स डेव्हलप करायचे असतात फॉर एक्झाम्पल आपण बऱ्याच वेळा बघा समजा दोन वर्षाचं बाळा तर आपण मुलाला म्हणतो ही बघ गाय किंवा आम् आता तसं करायचं नाही आहे वयानुसार तुम्ही चेंज करू शकतात मी तुम्हाला एक्झाम्पल देतो समजा तो कडेवर आहे अरे बघ ती गाय आहे पण गाय बघताना अरे गा गायची शेपटी कशी हालते गायची कान कशी हालत आहेत अरे गाय रवंत कशी करते गाय पोळी कशी खाते आहे ती आंबरते कशी आहे तिचा रंग कुठला आहे तुला काही काही म्हणाली करे तुला काही तुझ्याशी काही बोलली का रे जेव्हा आपण असे विविध प्रश्न एका ऑब्जेक्टबद्दल बोलत असतो तरच त्या मुलाची ऑब्झर्वेशन क्षमता निरीक्षण क्षमता वाढत असते मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं तुम्ही वयानुसार ते चेंज होत असतं म्हणजे जसं जसं मुलं मोठी होतात सहा वर्षाच्या मुलाला वेगळं एक्झाम्पल मग तुम्ही जे जे दाखवाल मुलाला जी ज्या 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 ठिकाणी घेऊन जाल हा हे बघ रे बाबा हा बघ शिवाजी महाराज असं नसतं तिथं ऑब्झर्वेशन हा पुतळा बघ कसा आहे त्याचं नक्षीकाम कसं आहे त्याचा बेस कसा आहे अरे मागेचं बॅकग्राऊंड कसं आलं घेतले म्हणजे तुम्ही त्याला विविध गोष्टी ऑब्झर्व करण्यासाठी त्याच्या पुळ्यामध्ये त्याच्या समोर प्रश्न टाकणं अत्यंत आवश्यक आहे मी तुम्हाला हे एक्झाम्पल अशी तुम्ही विविध गोष्टी करू शकतात कोणतीही कृती वारंवार केली तर त्याची सवय लागते आणि सवयतून ऑब्झर्वेशन स्किल वाढतात सो so, विज्युअल कॉर्टेक्स हे वाढणं आवश्यक आहे पण या व्हिज्युअल कॉर्टेक्सचा सर्वात मोठा शत्रू जर कोणी असेल तो म्हणजे टी व्ही कारण की टी व्ही तुम्हाला दृश्य देतो आहे पण माइंडमध्ये मी आत्ता तुम्हाला जे चार पाच प्रश्न विचारले म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टबद्दल जी प्रश्नावली व्हायला पाहिजे ती होत नाही आणि त्याचं माइंड हे लेझी बनतं टीव्ही हा मुलाला इनॲक्टिव बनतो याच्यावर मी तीन तास बोललो त्यामुळे आज तो विषय नाही आहे पण हे मी तर जस्ट कनेक्ट करेल की टी हा डायरेक्टली त्या मुलाचं ब्रेनला एकदम आ, शट डाऊन करत असतो सो क्षमता सर्वांमध्ये सारखी असते फक्त उन्नीस बस फरक असतो तो तो म्हणजे जो फरक आहे तो मेंदूच्या रचनेमध्ये आतला फरक आहे एखादं मूल खूप हुशार असतं एखादं मूल कमी हुशार असतं तुमच्या भाषेत ढ असतं अभ्यासात ते कमी असतं सर्वच बाबतीत त्याची ग्रहणशक्ती कमी असते अथवा खूप जास्त असते याचं कारण काय तर एकमेव कारण ते एक म्हणजे मेंदूच्या पेशीची बांधणी कशी झालेली आहे मी एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं आपण लहान मुलाला आजारांवर डोस देतो वॅक्सिनेशन देत असतो बरोबर हे सर्वच लहान वयात का देतो बघा मॅक्झिमम वॅक्सिनेशन डोस हे सहा वर्षाच्या काळात देतात कुठला आहे का बारा वर्षानंतर डोस द्यायचा आहे वगैरे असं ऐकलं आपण नाही कारण की काय कारण कोणत्याही रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता निर्माण व्हावी लागते आणि ती या वयात होत असते लक्षात घ्या रोगाला प्रतिकार करण्याची क्षमता शरीरात नसते रोगाला प्रतिकार करण्याचं ज्ञान नॉलेज हे त्याच्या मेंदूच्या पेशीमध्ये साठवलं जातं विशिष्ट प्रकारचे रोग जंतू त्याच्या शरीरात तोचल्यानंतर त्या रोग कशा पद्धतीने फाईट करायची आहे ते जंतू कसे नाहीसे करायला पाहिजे याचं ट्रेनिंग याचं प्रशिक्षण त्याचं सॉफ्टवेअर मेंदूत निर्माण होतं म्हणजे आपण ते इंजेक्शन त्या मुलाला देत असतो म्हणजे त्याच्या रक्तामध्ये जी घडामोड घडते इंजेक्शन दिल्यानंतर त्याच्या त्याच्या मेंदूमध्ये एक केंद्र निर्माण होतं एक स्टोर होतो आणि ते केंद्रबंद म्हणजे त्या कुठल्याही प्रकारचे बा ऐंशी वर्षापर्यंत त्या प्रकारचे रोग जंतू आले की तो त्याला फाईट करतो म्हणजे एक लक्षात ठेवा की या प्रकारचे रोगजंतू आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची त्याच्याशी लढाई करावी लागते ते त्याच्या मेंदूमध्ये साठवावं लागतं आणि असं साठवणं म्हणजेच त्याला वॅक्सिनेशन आहे त्यामुळे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे सो पालकांनो क्वालिटी टाईम देणं महत्त्वाचं आहे आता मी तुम्हाला जवळजवळ एकशे वीस टिप्स सांगणार आहे की मुलांना ब्रेन स्टिम्युलेशन करण्यासाठी घरात आपण काय काय करू शकतो ते मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुमचे तुम्ही सर्वजण इथं चांगले पैसे वगैरे कमवत आहात तुम्ही अतिशय बिझी आहात तुम्ही नेहमी फोनवर असतात बिझी असतात पण एक सांगा की आयुष्यात सर्वात महागाची वस्तू कुठली असेल किंवा महागाची व्यक्ती कोण असेल किंवा महागाचं किंमत सर्वात जास्त आयुष्यात तुम्ही सर्वात जास्त इम्पॉर्टंट कशा देतात तुम्हाला मध्ये प्राईसलेस म्हणजे आपली मुलं असतील बरोबर आता तुमचा मुलगा तुमची मुलगी आपण आपल्या मुलांसाठी सर्व काही करतो सर्व काही करत असतो पण एक गोष्ट आपण करत नाही ती म्हणजे आपण काय देत नाही वेळ देत नाही आणि आपल्या मुलांसाठी आपण वेळ काढतो का हा प्रश्न स्वतःला विचारा आपण मुलांसाठी कधी कधी वेळ काढतो मुलगी आठ वर्षापर्यंत रोज मुलगा मुलगी आठ वर्षापर्यंत असतो मुलांना रोज वेळ देणं अत्यंत आवश्यक आहे क्वालिटी टाईम देणं अत्यंत आवश्यक आहे खेळा खेळणं मज्जा करणं विविध अनुभव देणं <coughs> मुलांना प्युअर क्वालिटी टाईम दिला पाहिजे <coughs> <coughs> त्या प्युअर क्वालिटी टाईममध्ये तो त्यांचा वेळ असला पाहिजे त्याच्यात फोन कॉल्स नको टी व्ही नको फेसबुक नको व्हॉट्सअप नको आणि त्याच्यात काय करायचं आहे त्या कॉलिटी टाईममध्ये काय करायचं आहे तो पहिली प्रोसेस आपण समजून घेऊया लर्निंग म्हणजे काय आहे पण पहिल्यांदा समजून घ्या लर्निंगचा अर्थ फार सोपा हो आहे एक्सपिरियन्स अनुभव अँड इन्फॉर्मेशन याचा आपण लर्निंग म्हणूया चिल्ड्रन कसे शिकतात चिल्ड्रन लर्न बाय व्हॉट डे सी व्हॉट डे हिअर व्हॉट डे टेस्ट व्हॉट डे स्मेल व्हॉट डे टच व्हॉट डे डू व्हॉट डे इमॅजिन वॉट डे इन्स्युट अँड व्हॉट डे फील आता फील आणि इमॅजिनरवर मी सेपरेट बोलणारे फार महत्त्वाचं आहे जे आपले पाच सेन्सेस आहेत थोडक्यात हे जे पाच ज्ञानेंद्रिय आहेत प्रत्येक अनुभव हो पाच ज्ञानेंद्रातून जाणं अत्यंत आवश्यक आहे आता आपण एक एक ज्ञानेंद्र घेऊया आणि आपण घरामध्ये हे कसं करूया किंवा आता एक तो दृष्टिकोनच निर्माण करा की ब मी जेव्हा जेव्हा मुलामुलींबरोबर असेल माझ्या तर <coughs> 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 त्यावेळेस हे मुलांचे फाईव्ह सेन्सेस मी कसे डेव्हलप करेल पहिला हा ऑडिटोरी सेन्स आपण ब समजून घेऊया दहा वर्षाच्या मुलगा जर फटाक्याच्या आवाजात जर घाबरत असेल तर समजून घ्या की त्या मुलाचा ऑडिटोरी पाथवे डेव्हलप झालेला नाही आहे तर त्याच्यासाठी काही ॲक्टिव्हिटी सगळ्यांना सांगतो साऊंड रिफ्लेक्शन ही ॲक्टिव्हिटी तुम्ही कुठल्याही एजपासून करू शकतात म्हणजे एक वर्षाच्या बेबीपासून तर बारा वर्षाच्या मुलापर्यंत काय आहे मुलांना कम्प्लीट सायलेन्स काय असतो तो अनुभवायला द्या सायलेन्स पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे काय हा त्यांना अनुभव अनुभवायला अनुभवायला द्या म्हणजे इंट्रोड्यूस हिम द डिफरन्स बिटवीन सायलेन्स अँड साऊंड यांनी ऑडिटरी पाथवे डेव्हलप करण्यासाठी फार मदत होत असते म्हणजे एखादा साऊंड क्रिएट करा आणि कम्प्लिटली दहा सेकंद पिनड्रॉप सायलेंट ठेवा त्यासाठी तुम्ही वाटलंच पांडव जा बघा पांडवल्यामध्ये एकदम एक कोणी नसेल तर बघा त्या गोव्यामध्ये एकदम शांतता असते आणि एक आवाज करा चुटकी करा हा आवाज आणि काढा म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव मुलांना देणं आवश्यक आहे सेकंड परसेप्शन ऑफ डिफरंट साऊंड मुलांना वेगवेगळे साऊंड ऐकवा दरवाजाचा आवाज कसा आहे तो दरवाजा मारून दाखवण्यापासून ड्रिल मशीनचा आवाज मिक्सरचा आवाज आणि त्याची डिग्री ऑफ वॉईस म्हणजे समजा तुम्ही घरामध्ये किचनमध्ये स्वयंपाक करतात आणि तुम्ही मिक्सर लावलेले आहेत तर त्याला ओळखायला लावायचं तो दुसरा खोद्या असेल की आता मिक्सर कुठल्या नंबरवर आहे रुरु चालू आहे एक नंबरवर आहे दोन नंबर आहे तो जो डिफरन्स आहे पर्पजली त्याला कळतं की यार ओके डिफरंट डिफरंट व्हॉईस सातत्याने येतात बरं मी तुम्हाला फक्त आता एक्झाम्पल देणार असं तुम्ही सगळ्या बाबतीत कराल नाही तर मी सांगितलं फक्त मिक्सरचाच आवाज फक्त मिक्सरचा आवाज नाही ऐकवायचा मी मुद्द्यासाठी तुम्हाला एक एक उदाहरण देत आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइस त्यांना ऐकू शकतात ॲप्रिसिएशन ऑफ मिनिंगफुल साऊंड मुलांना मिनिंगफुल साऊंडला रिस्पॉन्ड करायला शिकवायचं स्माईल आहे क्राईंग आहे लाफिंग आहे रेकग्नाईज ऑफ डिफरंट साऊंड वेगवेगळ्या आवाज ओळखायला सांगणे खास करून प्राण्यांचे वेगवेगळे आवाज मुलांना ओळखायला लावणे कुत्र्याचा आवाज कसा असतो बकरीचा आवाज कसा असतो घोड्याचा आवाज कसा असतो हत्तीचा आवाज कसा असतो आजकाल ते मोबाईलवर पण त्या व्हॉइस येत असतात इव्हन कुत्र्यामध्ये सुद्धा पिल्लूचा व्हॉइस कसा असतो पिल्ल्याला जर कुत्रा जर मारला तर तो कसा का आवाज काढतो तुम्ही घरात रात्री झोपलेत मध्येच कुत्रं ओळखते हे थांब 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 ऐक एकदम छान अरे कुत्रं ओरडते कू चालू आहे म्हणजे त्याला पर्पजली तिकडे त्याला लक्ष लावा देणं या सगळ्यातून त्याचा इंटरेस्ट क्रिएट होत असतो हे बारा वर्षापर्यंत चालू ठेव ठेवायचं फक्त वयानुसार त्याचे व्हरायटीज आणि त्याच्या एजनुसार ओळखा लावणं वेगवेगळे इन्सेक्टचे आवाज छोटे छोटे इन्सेक्ट असतात त्याचे आवाज कसे येतात म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे आवाज <coughs> मुलांना बँड ऐकवा मुलांना ऑर्केस्ट्रा ऐकवा मोबाईलवर सुद्धा वेगवेगळे व्हॉइस वे 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 आहेत ला सर्वात महत्त्वाचं बारा वर्षापर्यंत मुलांना लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्ट ऐकवा फुकट ऐकवा पैसे देऊन ऐकवा जिथं जिथं कार्यक्रम होते आवर्जून ऐकवायला लावा फार त्याचा इम्पॅक्ट खूप सुंदर पॉझिटिव्हली इम्पॅक्ट होत असतो मु गा साधा ड्रमचा आवाज कसा आहे तबल्याचा आवाज कसा आहे तो डफलीचा आवाज कसा आहे तो काँगोचा आवाज कसा येतो म्हणजे एकाच फॅमिलीमध्ये वेगवेगळे वे 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 आवाज आवाज कसे असतात गाणं ऐकताना मुलांना बॅकग्राऊंडचं म्युझिक ऐकवायला लावा मी बऱ्याच वेळा पलकांना जातो की तुम्ही कार चालवतायत आणि म्युझिक रेडिओ मिर्ची चालू आहे भूषणची आणि भूषण जेव्हा शांत असतो म्युझिक लावत असतो त्यावेळेस गाणं जे चालू असतं त्यावेळेस इन्स्ट्रुमेंट म्हणजे शब्द संपलेत इन्स्ट्रुमेंट चालू आहेत अरे आत्ता बघ बासरी आली अरे बघ हा ड्रोमचा आवाज आहे बरं का अरे हा कॅस्योचा आवाज आहे बरं का तुम्ही ड्रायविंग करताना फक्त हे जर सांगित गेलं ना असं दहा दिवस करा अकरा दिवशी तो सांगेल बाबा हे बघा एकदम बारीक आवाजात बासरीसुद्धा आहे मग आपण जेव्हा ऐकतो अरे हो बासरी पण आहे त्याच्यामध्ये सो हे पर्पजली त्याचं करून घेणं हे आवश्यक आहे मुलांना कंपल्सरी इंडियन क्लासिक वोकल्स ऐकवा राग ऐकवा मुलं जितके जास्त राग ऐकतील तेवढं मुलाला हायेस्ट स्टिम्युलेशन मिळतं म्हणून पहिला स्कूल स्कूलमध्ये फक्त क्लासिकल म्युझिक ठेवलेलं आहे त्याचा उद्देश असतो आहे की या वयामध्ये मुलं जितके राग नेमके ते बाबांचा राग ऐकतात मी त्यांना म्युझिकल भीमसेन जोशींचा राग ऐकायला सांगतो आहे विविध प्रकारचे राग मुलांना ऐकवा एक राग साधारणतः दहा ते पंधरा दिवस ऐकवणं अपेक्षित आहे त्याचा एक स्पेसिफिक टाईम बॅकग्राऊंड पर्परी पर बोसरे लावला राग असं नाही आहे ते चालू आहे इकडे आणि आजकाल इतकं टेक्नॉलॉजी डेव्हलप झालेली आहे गाणं डॉट कॉम तुम्ही जर डाऊनलोड केलं तर गाना डॉट कॉमवर दुनियाभरचे गाणे ब्ल्यूट्यूबवर ऑन करून ठेवलेलं आहे पोरगा अभ्यास करतो आहे आंघोळ करतो आहे खेळतो आहे पे करतो आहे फलाना बिसं काय करतोय मागे बॅकग्राऊंडला आपण जे सांगतो ते त्याला ऐकायला होते हा फार महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे हे फार आवश्यक आहे मुलं झोपण्याच्या वेळेस म्युझिकल इन्स्ट्रुमेंट अवर झून लावा लो वॉल्यूममध्ये लावा त्यातल्यात स्पेशली जर तुम्ही संतूर वगैरे लावलं तर फार महत्त्वाचं आहे मुलं जेव्हा झोपी जात असतात ज्याला आम्ही ट्रान्सची अवस्था म्हणतो जी डुलकी घ्यायची अवस्था असते त्यावेळेस त्याचं सबकॉन्शियस माइंड डेव्हलप झालेलं असतं अशा वेळेस खूप सुंदर सुंदर इन्स्ट्रुमेंटल म्युझिक तुम्ही ऐकवले आणि त्यावेळेस तुम्ही त्याला पॉझिटिव्ह सजेशन दिले वगरे वगरे। की युआर गुड बॉय तू खूप चांगला आहे तुला म्युझिक आवडतं आहे वगैरे वगैरे तर या सजेशनचा उपयोग होतो आणि छानपैकी म्युझिकल यांनी त्या झोप पण शांत लागते त्यांच्या वेगवेगळे नेचरचे व्हॉईस तर ऐकवा पाण्याचा आवाज कसा येतो पावसाचा आवाज कसा येतो पत्र्यावर पाऊस पडतो त्याचा आवाज बघ म्हणजे तुम्हाला हे तुमच्या आजूबाजूला हे घडत असतं आपल्याला पर्पजली तिकडे तसा अँगल द्यायचा आहे त्याकडे हे करून घ्यायचा आहे किंवा तसं बोलायचं आहे विविध बॉक्समधली बॉक्समध्ये विविध वस्तू टाका आणि ते हाताने हलवा आणि ओळखा अरे कशा अरे तांदूळचा आवाज आहे साखरेचा आवाज कसा येईल मिठाचा आवाज कसा येईल आपल्या शाळेमध्ये आपण केलं आता सिनेकीच्या पी टी सीमध्ये आम्ही के ते केलं होतं की ते पर्पजली टाकलं आणि त्याला दोन्ही तू मॅच कर दोन्ही कानात सेम आवाज यायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे त्यांनी न्यू कॉर्टेक्स फार प्रचंड डेव्हलप दे होत असतो आणि एक घरात तुम्ही करू शकतात डोळे बंद करून भांड्यांची आवाज ओळखायला हवायचे फार सुंदर घरातली ॲक्टिव्हिटी बंद करायचे आणि चमचा आता मी कच्यावर बारला आहे बाबा तुम्ही पातेलावर मारला आहे आता तुम्ही ग्लासवर मारलेला आहे तुम्ही टेबलावर मारलेला आहे अशी व्हरायटी ऑफ डिफरंट डिफरंट व्हॉईस याच्या तुम्ही करू शकतात हा झाला तुम्हाला जस्ट ऑडिटरी सेन्स डेव्हलप करायचा पुढचा जो आहे तो टच सेन्स आहे विथ टच बट डोंट फील ओके okay? आपल्या मुलांना फील करायला शिकायचं आणि मुलांना जर फील करायला शिकवायचं असेल तर जे संजय दत्तने सांगितलं ते करणं आवश्यक आहे ते म्हणजे मुलांना जादूकी छप्पी आठ सेकंदाचा हक मुलांचा अख्खं बिहेव्हिअर चेंज करत असतो त्यामुळे लहान मुलांना खूप आपण हक करणं आवश्यक आहे आपण करतो पण जसं पोरग सिनरी के जीमध्ये येतं तर ते हळूहळू कमी होत जातं आणि मग एक दुसरी मग तिसरी चौथीला तर मग नाही संबंधच नाही मग हक करण्याचा रिसर्च सेज दॅट ज्या मुलांना लहानपणी कमी हग मिळालेला आहे कमी मिठे मिळाल्या आहेत किंवा टच मिळालेला आहे खास करून आईचं प्रेम त्यांना कमी मिळालेलं आहे अशा मुलं इमोशनल लेस बनतात टीचर्स मी जे सांगत असतो ना हक्क जो करायचो जे नवीन टीचर असतात ते हक्क करा म्हणजे मी त्यांना असे जसं ते डॉक्टर काही प्रिस्क्रिप्शन देतात रोजचे दहा गोळ्या तसं मी कि मॅन ती लिख के आज दस टीचर दस करना है आज दस बच्चुंक हां ते पहिले ते असं मॅकॅनिजल असं खोटं कोण अवघड आहे ना हक्क करून पण आता काही टीचर ते आले की पोरं आलं गेलं की असं करून जाते ती इमोशन्स आहे त्याच्या हे कसं मी प्रत्येक वेळेस समजू सांगत नव्हतो मला काही जन टीचर त्याची गंमत पण करतात माते तेही कळतो नंतर सर जेव्हा सांगतात सगळ्या गोष्टींचे कवरी माझ्याकडे येत असतात पण हे समजून घ्या की जर आपली पिढी इमोशनल बेस्ड बनवायची असेल त्यांचा इक्यू सी एकविसाव्या शतकामध्ये आय क्यू इज नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे इक्यू इमोशनल क्वेश्चन सोशल क्वेश्चन क्रिएटिव्ह क्वेशन्स आणि हे सगळं फाईव्ह सायन्सेसमध्ये येत तान असतं हे फार महत्त्वाचं आहे हक हक थेरी फार महत्त्वाची इव्हन जे मेंटली रिटायर्ड मुलं आहेत त्यांना ॲनिमल थेरपी का वापरता माहिती आहे तो बघा घरात कुत्रा जर असेल तर ते तू किती अंगावर येतं हे करतं अगेन दॅट इज व्हेरी गुड पॉझिटिव्ह साईन ओके त्यामुळे जर घरात लहान मुलं असेल तर ज जरूर पेट ॲनिमल पाळा मुलांमध्ये हे सगळ्या प्रकारचे इमोशन्स डेव्हलप होत असतात टचने प्रेम बॉन्डिंग अटॅचमेंट सुरक्षित भावना निर्माण होते जोपर्यंत त्याचे दहा बारा वर्षापर्यंत ही त्याला तिला जोपर्यंत सिक्युअर फील होणार नाही त्याशिवाय तो ताकदवान व्यक्ती बनणार नाही मोठ्यापणे सो so, कशा करायचं टिप्स टच सेन्सचे टिप्स छोट्या छोट्या एक वेगवेगळ्या सरफेसला टच करायला द्या डिफरंट डिफरंट मटेरियल वेलवेटला हात लावून बघ फरला हात लावून बघ आपण एक्स तिकडच्या एक्सपेरिमेंटल स्कूलमध्ये बघा तुम्हाला प्री प्रायमरी सेक्शनमध्ये जागोजागी असे वेगवेगळे टच सेन्स ठेवलेले आहेत की हात लावला की अरे हा हे सनमाईक आहे हा वेगळा टच आहे हे मुलांना ओळखणं अत्यंत आवश्यक आहे वेगवेगळे डिफरंट फ्लोरिंग मुलांना ओळखायला लावा ग्रॅनाईट आहे मार्बल आहे टाईल्स आहे वूड आहे फरशी आहे शाबादी फरशी आहे मुलांना म्हणायचं चप्पल काढ शूजवर सॉक्सवर काढ आणि पायाने ते ओळख टच फील करतो वेगवेगळ्या झाडांची पानं आहेत आता तुम्ही पिकनिकला जातात फिरायला जात असतात हे छोट्या छोट्या गोष्टी काही पर्पजली करण्यासारखं नाही तुम्ही ह्या गोष्टी करतच असतात तुम्हाला आता ते डोळ्यासमोर डोक्यात ठेवणे करायचं आहे म्हणजे ओली पानं कशी हाताला लागतात सुकलेलं पान कसं आहे मोठं पान कसं आहे छोटं पान वडाचं पान पिंपळाचं पान केळीचं पान बघ कसं आहे केळीच्या पानाचा वास केळीचं पान जेवाला वापरतो आता आपण आम्ही मध्ये इथं मुलांना आपण नाश्ता केळीच्या पानामध्ये दिला जेव्हा साऊथ इंडियन हे चालू होतं तर या सगळ्या गोष्टीतून मुलं शिकतात या सगळ्या याच्यातून यांनी फायदा काय होतो की समजा बघा एखादा इंजिनियर आहे सिव्हिल इंजिनियर आहे त्याची प्रॅक्टिस जोरात चालते नाही बघा आमचे अमोल पिंगळे बसले आहेत त्यांची प्रॅक्टिस जोरात चालते हे त्यांनी बांधलं इथं आणि काही सिव्हिल इंजिनियर पाटं टाकतात दोघंही अभ्यास केलेला आहे पण लहानपणी समजा त्यांना हात लावला आहे आत्ता त्यांनी आणि सांगितलं अरे ही सायकड्याची वाळू नाही ही बोगस वाळू आहे ही ती वाळू नये हाताला हात टच करून किंवा शामसर आहेत मातीला हातला टच करून सांग ही माती कुठली आहे ही ते ज्ञान नसतं लहानपणी त्यांचं स्पर्श ज्ञान खूप सुंदर डेव्हलप झालेलं आहे आणि आता ते अभ्यासात त्यांनी घेतलंय म्हणून ते ओळखू शकतात त्यामुळे हे स्पर्श ज्ञान फार महत्त्वाचं आहे डिफरंट डिफरंट लिक्विड्सचा टच त्यांना द्या लाईक केरोसिन आहे केरोसिन हातला कसं लागतं केरोसिन आहे ऑइल आहे मिल्क आहे वॉटर आहे पेट्रोल आहे फक्त दारूचा टच मुलांना देऊ नका नाहीतर सरांनी सांगितलं बाबा बसलेत की डिफरंट लिक्विडचा टच द्या चला तुला मी हां तर तसं काही करू नका नाहीतर त्याचा त्याचा आती ठेवलं पहिलं मेंदू डिफरंट पेपर्स आहेत त्याचे थिकनेस आहेत टेक्स्चरचा थिकनेस सिक्स्टी जी एस एम कसा आता लागतो घरा बघा तुमच्याकडे इन्व्हिटेशन कार्ड्स येतात तुमचं सिने घेची पोरग आहे त्याला मग ह्या हे इन्व्हिटेशन कार्ड कसं आहे तो हात लावेल हे कड कळो की फाटतं करे फाटत नाही दिलं हे कागद घ्या फाटो फाटन फाटला बस झाला त्याचा मेंदू त्याला जे शिकायचं होतं शिकून गेला सो हे फार महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर झाडाचे खोड असतात वखारीमध्ये वेगवेगळे ते तुम्ही दाखवू शकतात डिफरंट प्लांट्स आहेत नर्सरीमध्ये त्यांना घेऊन जा किचन किचन इज द बेस्ट प्लेस फॉर लर्निंग सर्वात बेस्ट शाळेत जेवढं शिकत नाही तेवढं किचनमध्ये पोरग शिकतं पहिल्या दहा बारा वर्षात किचनमध्ये मुलं खूप शिकतात वास ओळखतात चव घ्यायला शिकतात मग कांदा चिरणं असेल बटाट्या चिरणं असेल हाताची एक्सरसाइज असेल आपण पहिलीपासून मुलांना सँडविच मेकिंग घेत असतो तर कारणच ते आहे की मुलांना वेगवेगळ्या किचन्समधनं स्मेल शिकणं आवश्यक आहे टच शिकणं आवश्यक आहे प्लास्टिक मेटल रबर्स एन नंबर ऑफ एक्सपिरियन्स वेगवेगळ्या प्रकारची माती समुद्राची माती कशी लागते बांधकामाची माती रेती खडी आपण आठवत म्हणजे मी तरी बघा आमच्या कॉलनीत कुठेही बांधकाम चालू असेल ते वाळीचं ढीग असायचं अरे आम्ही मध्ये ना खोपे बनवायचो किल्ले बनवायचो त्या हातात ए हात नको लावू त्याच्यामध्ये एक करोड असे जंतू त्या हातावर आहेत ते अशा आया आपल्या आया असतात सगळ्या अपवाद म्हणजे काय म्हणजे सगळेच आहेत त्याला काही हे नाही आहे अपवाद कोणी नाही आहे मला कळत नाही म्हणजे आपल्या पिढीला कधी माहीत नव्हतं की आपल्या नखावर एवढे एक लाख जंतू राहतात ते ॲडव्हर्टाईज सुरू झाली हिंदुस्तान लिव्हरची तुम्हाला माहिती आहे हिंदुस्तान लिव्हरने जाहिरात केल्यानंतर त्याचा शेल एकशे तीस पटीने वाढला एकशे तीस की फक्त जाण तुमच्या नखावर जंतू आहेत एकशे तीस त्याच्या पोरांनी कधीच काही हे झालं दत्तोबा तुम्ही बेळगाव ढगामध्ये एवढे पोरं वाढतात त्यांच्या पो त्यांना कधी पोट खराब होत नाहीत आणि हे सगळ्या श्रीमंतांचे पोरांचे पोटं लगेच बिस्तरीचं पाणी नाही पिलं की पोट खराब कारण खरा। की डायरेक्ट सजेशन्स दिलेलं असतात त्याच्यामध्ये सी फार महत्त्वाचं आहे ह्या सग हे आजचं हा आय ओपनरच आहे की आपण कुठे चुकत आहोत हे आपण सगळ्यांनी केलेलं पण आहे पण आपण आपल्या मुलांना अजिबात ह्या गोष्टी करू देत नाही आणि जे अतिशय धोकादायक आहे सो टच सेन्स डेव्हलप होणं आवश्यक आहे सो काही ॲडव्हान्स ॲक्टिव्हिटीज एक बॅग घ्यायची त्याच्यामध्ये बॅगेमध्ये पंधरा वीस वस्तू टाकायचे तुमच्या पर्समध्ये टाकलं तरी चालेल आणि त्या डोळ्याला रुमाल बांधायचं आणि त्याला म्हणायचं की पर्समधले मी तुला सांगेल त्या वस्तू आण पेन्सिल ओळख तो बरोबर डोळे बंद करून पेन्सिल ओळखतोय का आता आरसा कार्ड किंवा पाकिट कार्ड जे तुमच्या पर्समध्ये जे काय असेल पैसे जोडून सगळं काढ तर टच कर त्याला म्हणायचं पुढची स्टेप करायची दोन वेगवेगळ्या बॅग घ्यायच्या दोन्ही वेगळ्या बॅगमध्ये सेम वस्तू ठेवायच्या आणि त्याला दोन्ही हातामध्ये दो दोन्ही बॅगेमध्ये हात घाला लावायचा सेम वस्तू म्हणजे दोन्ही हातातून डस्टर काढ दोन्ही हातातून तू तु बरोबर टच करून तू अगेन लेफ्ट अँड राईट ब्रेनचं स्टिम्युलेशन होतं आणि बरोबर कोऑर्डिनेशन्स जे असतं मेंदूचे न्युरोन्स जे असतात ते कनेक्ट होत असतात पुढची ॲडव्हान्स स्टेप तुमचा मुलगा थोडासा पहिली झाला हाताला सॉक्स घातले तरी चालेल किंवा हँड घाला आणि हँड करून त्या वस्तू ओळखायला लावायचे जे सर्वात डिफिकल्ट असतं की तुमच्या हातावर अजून एक थर आहे आणि मग तुम्हाला ती वस्तू टच करून ओळखायची आहे अशा विविध गोष्टी तुम्ही मुलांना करू शकतात मुलांची कल्पनाशक्ती कशी वाढवायची एकच एकच उपाय आहे तो म्हणजे मुलांची कल्पनाशक्ती वाढवायची असेल तर मुलांना वयानुसार भरपूर भरपूर स्टोरी ऐकवा स्टोरी बघायला म्हणत नाहीये ऐकवा आपण मुलं मध्ये स्टोरी पाहतात रेडीमेड इमॅजिनेशन त्याच्यावर थोपलं जातं आणि जेव्हा आपण ऐकवतो किंवा फक्त ऑडिओने तो ऐकत असतो त्याचे डोळे बंद असतात किंवा तो असा एका ठिकाणी बघत असतो त्याच्या मेंदूमध्ये में ती स्टोरी चालू असते आणि जी अतिशय महत्त्वाची आहे मुलाची क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी सिक्यू वाढवण्यासाठी फार महत्त्वाची आहे तुमचा मुलगा जर कल्पक हवा असेल तो रोज त्याला स्टोरी ऐकवा अगेन रोज सांगून तुम्ही थकून जात असाल तर तुम्हाला यूट्यूब आणि गा गाना डॉट कॉम याच्यावर बऱ्याच एक, आप, एक आपल्या पालकांनी स्टोरी टेलिंगचा ॲपसुद्धा टाकलाय शोधलेला आहे तो तुम्ही ब बघा असे एन नंबर ऑफ ओ, ओ, ओ आहेत समजा खूप चांगल्या चांगल्या स्टोरी आहेत आत्ता सध्या मी समला शर्वरी ताईच्या गोष्टी नावाचा एक ॲप आहे ती, ती ते ऐकवतं यूट्यूबवर आहेत सिम्पल काय करायचं ते लावून द्यायचं ब्ल्यूटूथवर ऐकवायचं आणि मोबाईल लांब कुठेतरी ठेवून द्यायचा जे हात पोचणार नाही तो त्याला फक्त कानावर ऐकू ऐकू पडेल आणि त्याच्यातून अतिशय सुंदर पद्धतीने मुलांच्या इमॅजिनेशन्स डेव्हलप होत असतात फर्स्ट सेकंड थर्डला थोडा सायन्स फिक्शन्स वाढवा चौथी पाचवीपर्यंत दिला डिटेक्ट तो जितकं रिडिंग करेल स्टोरी जेवढ्या वाचेल तेवढं मुलांचं इमॅजिनेशन वाढतं म्हणून रिडिंग लायब्ररीला मी खूप महत्त्व दिलेलं आहे म्हणून ही अतिशय सुंदर ट्रेनमध्ये लायब्ररी केलेली आहे की मुलांचे इमॅजिनेशन वाढलं पाहिजे पुढचा मुद्दा मुद्दा फाईव्ह सेन्स शिकतोय स्मेल सेन्स कसा डेव्हलप करायचा मी पुन्हा सांगतो हे पाच सेन्स डेव्हलप करणं म्हणजेच अनुभव घेणं अनुभव घेणं म्हणजे ब्रेनला स्टुम्युलेशन देणं ब्रेनला स्टुम्युलेशन देणं म्हणजे सिनॅप्सची निर्मिती करणं सिनॅप्सची निर्मिती करणं म्हणजेच मुलगा मुलगी भविष्यात खऱ्या अर्थाने हुशार करणं ओके सो स्मेल सेन्स म्हणजे काय त्याच्यात काय काय करू शकतात वेगवेगळ्या फुलांचा सुगंध मुलांना द्या अरोमा थेरपी ओके बॉटलमधला वास कसा आहे तो डब्यामधला वास कसा आहे येत असतो जास्मिनचा वास कसा आहे मोगरा रोज ओके सेंटेड ऑइल असतात ओके कापसाचा कापसा ते थोडंसं तुम्ही सेंटेड लावून तुम्ही त्याला ओळखायला देऊ शकतात डिफरंट फ्रूट व्हेजिटेबल्स भाजी मार्केटमध्ये जातात त्याला हात लावायचा गेरे कोबीचा वास घे नुसतं नाका जग असं कर लक्ष नाही त्याला तो असं तोक लगेच करतो आई आईने सांगितलं म्हणून लगेच ठेवून द्यायचा पर्पजली करायचं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी इझिली होत असतात पूजामध्ये जे असतं आता जसं आपण इथं दिवा पेटवला हा दिवा पेटल्यानंतर विजल्यानंतर एक वेगळा स्मेल असतो घरामध्ये तुम्ही पूजा करताना त्याला जाणीव करायची बघ एक वेगळा जळ्यानं कसा वेगळा वास येतो डिफरंट मेडिसिनचा कसा वास येत असतो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर कसा वास येत असतो किचनमध्ये uh, जे काय वेगवेगळे मसाले तुम्ही बनवतात त्याचा वेगळा वास अशा खूप गोष्टी आहेत मुलांना परफ्यूमचे जे शॉप्स असतात तिथं तुम्ही त्याला नेऊ शकतात त्यामुळे या सगळ्या ॲक्टिव्हिटी करा आ, स, आ, स, आ, स्मेल संदर्भातल्या टेस्ट स्मेल संदर्भामध्ये सांग काही गोष्टी आहेत की ज्या टेस्ट म्हणजे स्वीट बिटर गोड कडू खारं आंबट सॉर स्पायसी तिखट तुरट कारण या सगळ्या गोष्टींना मुलांना टेस्ट करायला जायची याचा बेस्ट वे काय माहिती आहे घरात जेव्हा तुम्ही किचनमध्ये स्वयंपाक करतात मुद्दामून त्याला एरे मी भाजीत मीठ टाकले की त्याचा टेस्ट कर थोडंसे भाजी उकळते तुम्ही चमच्यातून त्याला टेस्ट करायला दिले रोज त्याला प्रॅक्टिस लावा एक दिवस तू बरोबर सांगा आई आज जरा मसाला जास्त झाला आई आज कमी झालेला ही प्रॅक्टिसची गोष्ट आहे आपण देतच नाही हा तुम्ही मुलींना देतात तिथं जेंडर डिफरेन्शिएट करता तुम्ही हां मुलीं मुलांना पण दिली पाहिजे या पर्पजली देणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुद्दा आणि ते कसं आहे की पोरगाला तुम्हाला तुम्ही कसं प्रेझेंट करता तसं महत्वावर ऐकडे रे हे जरा बघ रे ऐक ना तू पण बापावर गेला ऐकतच नाही बघ ना का ऐकणार तू ऐकेल का नाही ऐकणार त्याला नीट सांगितलं अरे इकडे रे बाळा मला ना आजकाल कळतच नाही मी समजतच नाही मी मी विसरून गेले की मी टाकलं की नाही तू फार हुशार आहे जरा बघ र टेस्ट तो लगेच बायाबिया साठ करून सांगतो त्याचा इंटरेस्ट क्रिएट झाला मग असा रोज इंटरेस्ट क्रिएट कर तुम्ही कसं प्रेझेंट करतात ना मी घरात असो किंवा शाळेत असो हे फार अवलंबून असतं या सगळ्या गोष्टी पुढचा सेन्स डेव्हलप करायचा आहे व्हिज्युअल सेन्स मुलांना विविध लाईट रिफ्लेक्ट्स दाखवा सावलीचे खेळ दाखवा त्यातून अर्थ काढा ओके दिवाळीचे लाईट्स कसे असतात नाटकाचे लाईट कसे असतात फिल्म इंडस्ट्रीचे लाईट कसे असतात म्हणजे मला लाईट सेन्स सरांमुळे कळाला आम्ही बालनाट्यामध्ये विविध म्हणजे बॅकस्टेजलाच काम करायचो हे नाटक करायचे आणि यांच्या मागे आम्ही मागे पळायचो की हे सांगायचं हे बघा ते बघा लाईट सेन्स आज सुद्धा हा जो लाईट आहे किती लाईट पाहिजे हे सगळं का कुठून येतं हे तुम्ही किती अनुभव घेत आहात त्याच्यावर अवलंबून आहे म्हणजे मला माहिती आहे की मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे समोर लाईट असले मी बोलू शकणार नाही हे मी जेव्हा पाच वाजता त्यावेळेस सगळ्यांनी आपले टिपिकल लाईट लावले नी सगळ्यांना बाजूला काढायला लागलं मा मला इथं वाचायचं आहे मला माहिती इथं इथं मी लगेच महेशला सांगितलं याच्यावर मी लाईट मला पाहिजे हा जो सेन्स आहे हा लहानपणी मी जे लाईटचे अनुभव घेतले ना त्यामुळे आज उपयोगाचा पडतो आहे सो so इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही लहान पोरांना आपल्या मुलांना वाढवताना किती वेगवेगळ्या वेग्ड़ गोष्टी करून देण्याचे अनुभव देतात सो so, हे म आवश्यक आहे से हे सगळे फाईव्ह सेन्सेस डेव्हलप करण्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत या फाईव्ह सेन्सेसने मेंदूचा मोठा विकास होतो पेशींची बांधणी होते सिनॅप्स क्रिएट होतात एक्झॉन एक्झॉनवर मायलिनचा थर असा असतो यातून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन होतं इंटलेक्च्युअल बनतात क्युरियासिटी डेव्हलप होते ऑब्झर्वेशन स्किल्स डेव्हलप होतात गुड कम्युनिकेशन्स डेव्हलप होतं चांगले लिस्नर ते बनतात आणि सर्वात महत्त्वाचं मुलं रिसर्चर बनतात या सगळ्या प्रोसेसमधनं जितकं मुलं फाईव्ह सायन्सेस म्हणणं शिकतील आता अजून काही टिप्स देतो आहेत मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी <coughs> मुलगा जर नर्सीपासून जर असेल तर प्ले प्लेग्रुपला जर असेल तर मुलांना स्वतः चालू द्या म्हणजे एक वर्षाचे दोन वर्षाचे कोणी पालक असतील एखाद दोन तर त्यांना सांगतो की मुलांना कडेवर शक्यतो घेऊ नका चार वर्षाचा मुलगा म्हणजे ज्युनियर केजीचा मुलगा किती चालू शकतो माहिती आहे रिसर्च आहे चार वर्षाचा मुलगा बारा किलोमीटर चालू शकतो बारा किलोमीटर त्यामुळे हात न पकडता मुलांना हे चालू द्या खूपच लहान बाळ जर घरात असेल एखादं कोणी असेल तिथं मी मगा मांडीवर बघितलं एखादं बाळ त्यांच्यासाठी सांगतो सहा महिन्याच्या आत जे बेबी असेल त्यांना मुलं मुलांची मुठी बंद असते लहान मुलांची तर अंगठा घ्यायचा तो त्यांच्या अंग मुठीत टाकायचा आणि असा त्याचे चारी बोटं असे मोकळे करायचे दिवसातून किमान चाळीस पन्नास वेळा करा जेवढ्या ह्या बंद मुठी करतात, करतात, ते ओपन करतात क्लोज करतात आपण पर्पजली हे करतो तेवढं त्यांच्या ब्रेनला स्ट्युम्युलेशन मिळत असतं त्याच्यानंतर आठ वर्षापर्यंत मुलांना आपण काही गोष्टी करू शकतो ते म्हणजे हा जो काही रॉड आहे या रॉडला मुलांना लटकवायला सांगा या तुम्ही घरात आणून ठेवा जर तुमचा मुलगा दुसरीपर्यंत जर असेल तर घरामध्ये या लॉ रॉडवर लटकणं त्याने हाईट वाढते झोपून तुम्ही त्याला लावून शकता त्याला असं त्या चालवायला लावणं म्हणजे एका अंतरावर म्हणजे हाईटवर ते ठेवून द्यायचं म्हणजे खूप खाली पडला तरी एक हार्डली अर्धा फुटाचं अंतर असेल हे रोप लायडर घरात लावा विकत घ्या फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर अगेन आ दहा वर्षापर्यंत इन्करेज युअर वर चाईल्ड टू प्ले फुटबॉल मुलांना पर्पजली फुटबॉल घरात आणून ठेवा घरात फुटबॉल खेळायला हवा फुटबॉल हा त्याला काही म्हणजे मोठा खेळाडू बनण्यासाठी नाही ज्यावेळेस मी लेफ्ट पायाने किक मारतो त्यावेळेस माझ्या राईट ब्रेनला स्ट्युम्युलेशन मिळतं जेव्हा मी राईट पायाने ब्रे किक मारतो तेव्हा माझ्या लेफ्ट ते ब्रेनला स्ट्युम्युलेशन मिळतं पाय जेवढे तो वेगवेगळ्या पद्धतीने हलवेल तेवढं जास्तीत जास्त स्टुम्युलेशन मिळत असतं त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे त्याच्यानंतर सहा वर्षापर्यंत मुलाला रोज गार्डनमध्ये घेऊन जा गार्डनमध्ये मुलं शेअरिंग शिकतात मस्ती शिकतात फिलिंग एक्सप्रेस करायला शिकतात जी आई लहान मुलांना गार्डनमध्ये घेऊन जात नाही तर घेऊन जाते तर त्यांच्या खाण्याच्या झोपण्याच्या सवयी बदललेल्या आहेत असं अनुभवातून लक्षात आलेलं आहे त्यामुळे कंपल्सरी मुलांना आठवडतून दोनदा तरी गार्डनमध्ये घेऊन जाणं अत्यंत आवश्यक आहे नर्सरीचे जे पालक इथं बसलेले आहेत त्यांना तर रोज कंपल्सरी एक वेळ घरात स्वयंपाक झाला नाही तरी चालेल पण नर्सरीच्या पालकांना कंपल्सरी मुलांना गार्डनमध्ये घेऊन जाणं आवश्यक आहे गार्डनमध्ये फिरण्यासाठी नाही का चल काहीच नाही फक्त लॉ नाही असं नाही जिथं म्हणजे आपलं शिवाजी गार्डन आहे किंवा प्रमोद महाजन गार्डन असे जे गार्डन्स आहेत की जिथं मुलं खेळू शकतात <coughs> त्याच्यानंतर पालकांसाठी फार महत्त्वाचं इव्हनिंगला मुलांसाठी ग्राउंड ॲक्टिव्हिटी असणं आवश्यक आहे एक तास तरी मुलगा खेळला पाहिजे चौथी पाचवीपर्यंत एक तास तरी ज्युनियर नर्सरी सिनियर फ सगळ्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे <coughs> मुलं जितके फिजिकल ॲक्टिव्हिटी करतील थकतील तेवढं मुलं जा शिकतील मध्ये मी रिसर्च केला की म्हणजे मुलगा जेव्हा तुमचा सहा सा, सात वर्षाचा आला तर तो तोपर्यंत सायकल चांगली जमली पाहिजे मी असे काही म मुलं बघितलेले आहेत की त्यांना अजून तो सात वर्षाचा झाला आहे पण त्याला सायकल जमत नाही आहे ही धोक्याची घट घंटी आहे एवढं समजून घ्या त्यामुळे मुलांमध्ये जर रेझिस्टंट पॉवर डेव्हलप करायची असेल तर फिजिकल डेव्हलपमेंट फार आवश्यक आहे बघा काहीजणं गाव बदललं म्हणजे इथून पुण्याला गेलं तर पुण्याला गेलं की हवा बदलली की तब्येत बिघडणारे मुलं आपण पाहतो त्याचं कारण आहे की त्याची इम्युन सिस्टीम डेव्हलप झालेली नाही आहे इम्युन सिस्टीम डेव्हलप तेव्हा होते जेवढे विविध अनुभव देतात मी सय्यद कम्युनिटी नावाच्या याच्यावर काम करतो जेव्हा तुम्हाला सांगेल पेट रोडवरती कम्युनिटी आहे मुस्लिम कम्युनिटी आहे तिथले मुलं मुली हे कधीच वॅक्सिनेशन घेत नाही कुठल्याही प्रकारचं वॅक्सिनेशन त्यांनी घेतलं नाही कारण की त्यांची अंधश्रद्धा आहे की ते शाळेत जात नाही शिक्षण घ्यायचं नाही मुलींना शिक्षण द्यायचं नाही आणि कुठल्याही प्रकारचं मेडिसिन घ्यायचं नाही ते कुठल्याच डॉक्टरकडे जात नाही सगळ्या डॉक्टरांना ते नवल वाटतं त्यांची इम्युन सिस्टम एवढी डेव्हलप आहे की ते आजारीच पडत नाही एक वॅक्सिनेशन घेतलं नाही कधीच आजारी पडत नाही हे सगळे डोंबाराचे खेळ जे आहेत त्या ते सगळे ते मुलं आहेत त्या मुलांवर आम्ही काम करतो ड मुल आईची डिलिव्हरी ही रोडवर होते मुलगी जन्मली की, की तिसऱ्या दिवशी त्या मुलीची एंगेजमेंट होते पहिली पाळी आली की त्या मुलीचं लग्न ठरतं आज आम्ही त्यांचे किती जणांचे था। लग्न थांबवलेलं आहे त्या मुलींना आम्ही डिजिटलायझेशन करून त्यांना शिकवतो आहे पण त्या मुलींकडे आम्ही जेव्हा पाहतो दिसायला त्यांचे चेहरे बघा मी तुम्हाला फोटो दाखवेल आपले श्रीमंताचे रोज काजू बिजू खाणारे पोरांचा चेहरा आणि ते पोरांचा चेहरा त्या पोरांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते आपल्या सर्वसामान्यांच्या पोरांमध्ये कधीच मला दिसला नाही कारण की ते स्ट्रीट स्मार्ट आहेत आणि आपल्या मुलांना स्ट्रीट स्मार्ट करायचं आहे आदिवासी मुलं बघा स्ट्रीट स्मार्ट आहेत ते त्यामुळे हे याच्यासाठी फिजिकल ॲक्टिव्हिटी इज अ मस्ट हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर ज्या आयांना असं वाटतं की माझ्या मुलामुलींचं सा हँडरायटिंग चांगलं करायचं आहे त्यांचे हातांचे मसल्स डेव्हलप होणं आवश्यक आहे त्यासाठी बेसिक ॲक्टिव्हिटी घरामध्ये झाडू मुलांना मारू द्या पीठ मळायला द्या तुम्ही जर घरात आता आयातच आजकाल स्वयंपाक करत नाही पण जी कामवाली बाई आलेली आहे तिच्या आप बाजूला आपल्या मुलांना बसवा मुलींना बसवा आणि म्हणायचं तू पण पीठमळ पीठ ही हो फार आवश्यक आहे पीठ मळण्याची ॲक्टिव्हिटी जेवढं बोटांचं हे मिळेल तेवढं त्याचं ताकद बनेल आणि मग त्याचं हँडरायटिंग इम्प्रूव इम्प्रूव्ह होईल त्याच्यानंतर फरशी फडक्याने साफ करायला लावणे अगेन हा हात असा या पद्धतीनं हलणं आवश्यक आहे हे पूर्वीच्या काही नॅचरल होतं पण आता सांगावं लागतं आहे त्याचा सेमिनार घ्यावं लागतोय म्हणजे खरंच आनंदाची बातमी नाही आहे त्याचे कपडे त्याला धुवायला लावा भाजी निवडा लावा आता आपण बघा मेथीची बा भाजी मुलांनी लावली जिने की जे मुलांनी एक महिन्यापूर्वी सुंदर मेथी लावली ती त्यांनी तोडली त्यांनी निवडली आणि त्याचेच मेथीचे पराठे मुलांनी एन्जॉय केले पण हे क्वचित होतो क्वचित म्हणजे आम्ही आम्हाला एक लिमिटेशन आहे आम्हाला एक क्व एखादी ॲक्टिव्हिटी वर्षातून एक दोन तीनदा घेऊ शकतो हे घरात सातत्याने घ्यायचं आहे हाच त्या मागचा उद्देश आहे हातांची आ, हातांची बोटं स्ट्रॉंग करण्यासाठी जे फळं असतात ते सोलाला द्या ऑरेंज आहे मुलांना खास करून सोलाला द्या त्याच्यानंतर घरातलं कुलूप आहे लॉक ओपन करायला त्यांना देणं चिमटे जे आपण कपडे वाट टाकतो ते चिमटे मुलांना हातात देऊन ते त्यांना करा देणं म्हणजे घरात दोन वर्षापासून ते सहावी सहा सात वर्षापर्यंत ऍक्टिव्हिटी होणं आवश्यक आहे पुढची ऍक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे मुलांना मातीत खेळू द्या खरं तर मी माझा फोटो टाकणार होतो इथं मडपाटी <coughs> मुलांना मातीमध्ये खेळणं अत्यंत आवश्यक आहे फायू सेन्सेस डेव्हलप करण्यासाठी आणि मुलांना मूर्तिकला मुलांना लहानपणापासून मुलांना मूर्ती करू द्या आपल्या शेतावर मूर्तिकला कंपल्सरी केला कारण की जेव्हा मी मूर्ती बनवतो नर्सरीचा पोरग आहे ज्युनियरचा मुलगा आहे पहिलीचं आहे दुसरीचं आहे समजा तो गणपती बनवतो आहे तर त्यावेळेस बैले माझ्या मनामध्ये म्हणजे हेडमध्ये तो विचार येतो हेड म्हणणं हार्टमध्ये जातं हार्ट म्हणं हँडमध्ये जातं जगातल्या सगळ्याच म्हणजे रवींद्र टॉगरांचं फार सुंदर वाक्य शिक शिक्षणावर की शिक्षण त्याला म्हटलं पाहिजे जे हेड टू हार्ट आणि हार्ट टू हँडमध्ये येईल आणि जेव्हा मी हँडमध्ये येत असतं तेव्हा त्याची इमॅजिनेशन वाढते थ्री डायमेन्शल थॉट प्रोसेस ही मूर्तिकला म्हणणं येत असते सगळ्या एखाद्या समस्येचा चारी बाजूने जर विचार करायला शिकवायचा असेल तर मुलांना मूर्तिकला शिकवा मुलांना मूर्तिकला त्याला मोठा आर्टिस्ट बनवण्यासाठी नाही मुलांना मूर्तिकला याच्यासाठी की एखाद्या समस्या मागून कशी दिसेल पुढून कशी दिसेल हे जे काही मी एक तास पूर्वी तुम्हाला थेरी मांडली त्याचा इथे उपयोग होतो सो हे फार महत्त्वाचं आहे या सगळ्या गोष्टी त्यामुळे मुलांना क्ले आणून द्या चांगले चांगले क्लेमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहेत की जे तोंडात घातले तरी काही खराब होत नाही आणि ते मुलांना क्ले आणून देणं ते करणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या त्याच्यानंतर मुलांच्या नावावर एक घरातली एक भिंत करून द्या म्हणजे काय सात बारावर का नाही भिंतीवर सुंदरपैकी मुलांनी रेगोट्या मारणं मुलगा आठ वर्षापर्यंत म्हणजे दुसरीपर्यंत ही ॲक्टिव्हिटी अव आवश्यक आहे नंतर त्याला तुम्ही रंग देऊन मोकळवा मुलं जे स्कर्बल करतं रायटिंग करतं ड्रॉइंग करतं यांनी हँड अँड आय कॉर्डिनेशन होतं हँड अँड आय कॉर्डिनेशन हे फार महत्त्वाचं आहे फॉर ग्रॉस मोटर डेव्हलपमेंट फाईन मोटर डेव्हलपमेंट त्याच्यानंतर मुलांना फार महत्त्वाची टिप्स देतो आहे <coughs> जी घरात कराच ती म्हणजे मुलांना दोन्ही हात वापरण्याची सवय लावा दोन्ही हात वापरण्याची जर तुमचा मुलगा राईटी असेल तर त्याचा लेफ्ट हात जास्त वापरा तुमचा मुलगा लेफ्टी असेल तर राईट हँड वापरा सर मी राईट आहे तर माझा लेफ्ट लेफ ब्रेन स्ट्रॉंग आहे मी जर लेफ्ट आहे तर माझा राईट ब्रेन स्ट्रॉंग आहे काही मुलं मिक्स हँडेड टेंडन्सीचे असतात आपण जुनं केली ती टेस्ट पण घेतो आणि जे मुलांचा मेंदू म्हणजे में दोन्ही हातात उत्तम देतात त्या दो त्याचा मेंदू दो, दो इक्वली स्ट्रॉंग okay, आहे ओके असे मुलं स्पोर्ट्समध्ये खास कर लाँग टेनिस असेल किंवा स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगमध्ये करिअर चांगलं करतात पण मी वेगळा मुद्दा मांडतोय की आपलं आयुष्य सक्सेसफुल व्हायचं असेल तर दोन्ही मेंदूचा ते राईट हॅमिस्पेअर लेफ्ट हॅमिस्पेअर दोन्ही मेंदूचा वापर होणं आवश्यक आहे त्यासाठी ह्या गोष्टी आहेत म्हणजे काय की समजा राईटे असेल त्याचं नेक भांग पाड रे बाळा आज आंघोळ लेफ्टच्या हाताने कर तुमचा जर ज्युनियरचा मुलगा आहे पहिलीचा मुलगा आहे तो सो आत्ताच्या हातात आंघोळ करतो पर्पज दे मग घे आणि मग ने तू मुद्दाहून लेफ्ट हातने हे टाक जितक्या तो जसा आहे म्हणजे तो लेफ्टी असेल तर रायटी रायटी असेल लेफ्ट लेफ्टी ले हाताची ॲक्टिव्हिटी करणं अत्यंत अत्यंत आणि अत्यंत आवश्यक आहे ही कराच असं मी तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर बॅलन्सिंग गेम्स इथं हे आहेत या सगळ्या प्रकारचे आता पूर्वीच्या काही आपण यू ना कंपाऊंडवर जाताना आमच्या जा काळामध्ये आमच्या कॉलनीमध्ये इतके बांधकामं जात त्यामुळे हे सगळं नॅचरली घडत गेलं ओके त्या विट्यांवर चालत चालत जाणं वगैरे आ, आता आम्ही याला भारी बारी इंग्लिश नावं देतो इंटरनॅशनल स्कूल आणि भरपूर फिया उकळतो ओके हे सगळं नॅचरली हो होत असतं म्हणजे व्हायचं त्या काळामध्ये होत नाही म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत बॅलन्सिंग लाकडाची फळी असेल विटांची रांग असेल त्याच्यावर चा चालणं एक फुटाच्या अंतर ठेवून लहान मुलांना जेवढ्या लवकर तुमचा सा मुलगा सायकल शिकत नसेल तर सायकल शिकवणं अत्यंत आवश्यक आहे सो so ज कन्क्लुजन एवढं आहे की जेवढं लहानपणी मुलं फिजिकल ॲक्टिव्हिटी घ्याल तेवढं मुलांची डेव्हलपमेंट होत असते सगळे तुम्ही स्क्रीनवर आहेत ॲक्टिव्हिटीज या सगळ्या गोष्टी आपण करू शकतात मुलांना विविध अनुभव हो द्या म्हणजे विविध किल्ले दाखवा लेणी दाखवा निसर्ग दाखवा नेचरमध्ये घेऊन जा विविध प्राणी दाखवा प्राण्यांना हात लावायचा अनुभव द्या गाईचं दूध काढायचा अनुभव मुलांना द्या इथं आपण देतो रोल नंबर वाईज मुलांना गाईचं दूध काढायला पण तुम्ही परपजली एखादा संडे या ॲक्टिव्हिटी कशा करायच्या आहेत की तुम्ही प्लॅन करा किंवा आता पुढचा संडे ना या संडेला पोरांना आपण कुठे घेऊन जाऊ कुठले अनुभव देऊ काय करून घेऊया शेतामध्ये मुलांना सातत्याने घेऊन जा कारण की सर्वात जास्त ब्रेन स्ट्युम्युलेशन मुलं शेतात काम करणे होतात म्हणून आपल्याकडे मला सगळं म्हणतात तुम्ही शेतोची पिरियड का टाकलं आहे मुलं आता काय कृषी तज्ञ करायचं आहे का त्यांना म्हणतो मी डोकंच लावत नाही घ्यायचे <laughs> तर घ्या ॲडमिशन आहे सोड हो काय काय समजून सांगणार त्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कृषीचं फार्मिंग घावर ठेवलेली आहे तर हायेस्ट ते पोरगं ते बिंच आपल्याने जातं ते टोचतं ब्रेन स्ट्युम्युलेट आता कसं कसं तीन तास कसे खर्च करणार मी त्यांना एनिवेज मुलांना इंडस्ट्रीयल व्हिजिट घेऊन जा एजनुसार मुलांना नदी दाखवा पूर आलेलं नदी दाखवा बोटीचा अनुभव द्या पेरणी दाखवा पीक कसं कापतात दाखवा मंडईमध्ये त्यांना आपल्या गांगेवरचा भाजीपाला घेऊन दाखवायला मंडई घेऊन जा हे आपण सगळं शाळेत करत असतो पण त्याला एक लिमिटेशन तुम्ही सातत्याने घरी करणं आवश्यक आहे कधीतरी बिनचपलाने मुलांना रोडवर चालाय सांगवा आपण बेअरफूट डे साजरा केला है की नाही प्री पॅरामेरीच्या सभाने बार काय म्हणतात पायांवर डिझाईन वगैरे करून नक्षीकाम करून मुलांनी तो साजरा केला पण त्याचा मागचा उद्देश आहे की घरापासून तर शाळेपर्यंत पूर्ण वेळ दिवसभर बारा तास तो बिनचपल्याने राहिलेला आहे आणि त्याच्यातून त्याचा जो कॉन्फिडन्स वाढतो वेगवेगळ्या टच येत अनुभव त्याला मिळतात ते सगळे महत्त्वाचे आहेत वयानुसार स्वयंपाकघरामध्ये पदार्थ बनवायला सांगा तुमचा मुलगा जसा सिनियर के जीत येतो त्याला स्वयंपाकसूर त्याला चहा वगैरे बनवायला सुरुवात करा करत असताना अगेन त्या चहाचा वाज घे साखरेचा वाज घे जे काय देता येईल दाढी करताना बाबा दाढीचा वा त्याला याचा याचा वाज द्यायचा शेविंग स्क्रीमचा वाज द्यायचा ह्या सगळ्यातून त्याचे डेव्हलपमेंट होऊ शकतात मुलांना सुडोको जे सारखे गेम आहे कोडी आहेत ते करा सांगा भरपूर चित्र असा गट्टा आणून ठेवायचा समजा प्री प्रायमेरीचे पोरं असतील तर ते रेडीमेड चित्र मिळतात मध्ये रंगवायचे असतात मुलगा पहिलीला आला तर त्याला रिकामे को ब्लँक पेपर आणि छानपैकी पे इझल मिळतं थोडंसं वातावरण करायचं इझल व लावलेलं ला आहे आता तुला जे वाटेल ते चित्र काढ चित्र काढताना अरे बाबा हा ॲपल रेड नसतो आपला ग्रीन नसतो रेड असतो काहीही सांग त्याला जे वाटेल ते रेगोट्या मारू द्या त्याला एक्सप्रेस होणं आवश्यक आहे त्याच्यानंतर दर आठवड्यात तुम्ही विविध ट्रान्सपोर्ट मुलांना दाखवू शकतात भरपूर नाटकं मुलांना दाखवा सुगम संगीताचे प्रोग्रामला घेऊन जा पिक्चर्सला नेचं लिमिटेशन कमी ठेवा कारण आजकाल लहान मुले पिक्चर नसतात पण लहान मुलांचे पिक्चर आले तरी द्या पण जे लहान मुलाचे नाटकं असतात किंवा थोडे मोठे नाटकं असतात लाईव्ह शोज असतात त्याच्यातून हाय्यस्ट मुलं शिकतात त्या याच्यामधनं घरामध्ये गेट टुगेदर जर असेल तर घरातले कामाची लिस्ट त्याच्यावर टाका की तू घरात पाहुणा आला की तुलाच पाणी द्यायचं आहे पाहुणं देत असताना मग त्या तो ज्या पद्धतीने घेतो थोडा लादत लादत देतो तीच इट्स ओके त्याला यु त्याने ते हातात धरणं हे महत्त्वाचं आहे ओके त्याला जे जे करावं असं वाटलं ते त्याने करतो आहे तो आत्मविश्वासाने करतो आहे मुलगा पहिलीच्या पुढे असेल फर्स्ट अँड ऑनवर्डचं असेल तर घरातली जी किराणाची यादी असेल ती त्याला मदतीला करा त्याला बनवायला सांगा आणि किराणाच्या दुकानात त्याला पाठवा तुम्ही गाडी साईडला पार्क करून थोडं अंतरावर बघा दहा रुपयाची नोट द्या पन्नास रुपयाची नोट द्या त्या सांगा किती पैसे रिटर्न येणार आहेत आपण पोरांना अजिबात पाठवत नाही त्या याच्यामध्ये नाही हे होईल तर कॅल्क्युलेटर रिस्क जोपर्यंत आपण घेऊ देणार नाही मुलांना त्याशिवाय मुलांची डेव्हलपमेंट होत नाही मुलांना पाऊस पाऊस पडत असताना वरती बघणं तोंडामध्ये ते पाणी घेणं या छोट्या छोट्या अनुभवातून मुलांच्या डेव्हलपमेंट होत असतात <coughs> विविध प्रकारच्या फॅक्टरीजमध्ये मुलांना घेऊन जा मुलगांना चेस शिकवा जेवढ्या लहान वयात मुलांना चेस शिकवता येईल तेवढं उत्तम आहे मुलं मुलं लॉजिकल थिंकिंग करतात अगेन आपण इस्पायलरमध्ये का चेस कंपल्सरी केलेलं आहे का ते इन्व्हायरमेंट क्रिएट केलं आहे त्याच्यामागेही काही तथ्य आहेत सो हे सगळे अनुभव मुलांना अनुभव एजनुसार त्यांना द्यायचे आहेत म्हणजे कसं आता आप फॉर एक्झाम्पल स्कूलमध्ये आम्ही मुलांना बकरी दाखवतो नर्सरी मुलाला पण बकरी दाखवतो नर्सरी जुनेचे मुलं हात दाखव हात लावतात त्याच्यावर गाणे म्हणतात आणि ते सगळं शिकतात ओके सिनियर केच्या मुलांना म्हणतो की ऑब्झर्व कर त्याचा पाय कसा आहे तुला नको कितीत आणि त्या बकरीला किती नको आहेत हीच बकरी तिसरी चौथीच्या पूर्ण दाखवायची असेल तर या बकरीचं वय कसं ओळखायचं दात ओपन कर दात मोज जेवढे दात असतील तेवढं त्याचं वय म्हणजे ऑब्जेक्ट एक आहे वयानुसार तुम्हाला वेगवेगळे अनुभव देता यायला पाहिजे <coughs> तो हे सगळे बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत तर क्लोजिंगकडे मी येत आहे शारीरिक व भावनिक संवेदनाचा उपयोग मुलांना करण्यासाठी काही एक्सरसाईज आहेत फॉर एक्झाम्पल डोळे बंद करून केस विंचरणे डोळे बंद करून कपडे घालायला लावणे डोळे बंद करून डोळे दो, डोके धुवायचे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही सर्वांनी एकत्र बसलेले असताना कधी कधी जेवताना डोळ्यांनी दृष्टीक्षेपाने हाताने खुना करून संवाद साधायचा बोलायचं नाही कोणी आज बोलला नाही आज आपण गेम खोळूया काय गेम खेळायचा की हातवारे करायचे डोळ्यांच्या खुनाने एकमेकांशी बोलायचं मीठ पाहिजे मग तुम्ही कसं सांगाल मीठ ती फार धमाल असते तुम्ही करून बघा या ॲक्टिव्हिटी आणि याच्यातून मुलांच्या डेव्हलपमेंट होत असतात पावसाचा आवाज ऐकताना बोटाने वेगळा आवाज करायचा ढगाकडे बघत चिकन मातीचे वेगवेगळे आकार तयार करायला लावणे ह्या सर्व ॲक्टिव्हिटी डॉक्टर लॉरेन्स कार्ड याने मेडिकल प्रोफेशन या ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये शोधलेल्या आहेत उलट्या हाताने दात घासणे डोळे बंद करून चहा बनवणे एखादा पॅरगा उलटा वाचणे हे सगळे टिप्स आहेत तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतात थोडक्यात काय तर मुलांना हुशार बनवायचं असेल तर यस पॅरंट बना नोची लिस्ट कमी करा ए तिकडं जाऊ नको ए इकडं जाऊ नको हे करू नको ते करू नको पोरांवर विश्वास ठेवायचा नाही चार चौघांमध्ये पोरांची इज्जत काढू नका म्हणजे मी पीटीसी लातो पोरगं सगळं चांगलं पण लगेच ते पण मोठं ते पोरगं बाजूला असतं हां त्याला माझ्याबद्दल त्याला सोर सरांशी मी त्याच्यासाठी फार मोठं आटी दिया म्हणजे टीचर म्हणजे फार मोठी पण आई सुरू होती याला हे करत नाही ते करत नाही आव करत नाही तो करत नाही ते पोरगं मान खाली आहे मग इकडे हात हात आईचा हात सोडतो जातो पळायला काय <laughs> गरज आहे का ती नोची लिस्ट कमी करा त्याचा सेल्फ इस्टीम तुम्ही जेवढा कमी कराल तेवढा परफॉर्मन्स कमी होणार आहे सो so, यसची लिस्ट वाढवा ही फार महत्त्वाची आहे भरपूर अनुभव द्या कृतिशील अनुभव द्या घरात उत्साही वातावरण ठेवा ठेवा शाळेमध्ये उत्साही वातावरण ठेवा मुलांना सातत्याने चॅलेंज द्या हां तो नेहमी लक्षात ठेवा तो उंदीर खोका भजावाला उंदीर संगीत सातत्याने ऐकवा चालणं धावणं मुलांना भरपूर खेळणं आवश्यक आहे विविध भाषांचे संस्कार मुलांना द्या so, सो चाइल्ड डेव्हलपमेंटचा महत्त्वाचा म्हणता आहे की मुलांचा सा विकासासाठी तो म्हणजे आपण आपल्या मुलांना एक गिफ्ट गी, द्यायची आहे आणि ती गिफ्ट अशी आहे ट्राय कर शब्द फार छोटा आहे शब्द आहे काय ट्राय कर दॅट्स इट आता हे कसं करायचं ट्राय कर करून बघ सिम्पल करून तर पग आता पार्टिसिपेशन इज इम्पॉर्टंट जिंकणं महत्त्वाचं नाही आहे करण त्याने तो करून पाहतोय ट्राय तर कर तो पहिले नाही म्हणत नाही नाही बाबा मा करून तर बघ ऐकून तर बघ बा, चल तर बघू क या पद्धतीने जेवढं तो करेल तितकं त्याच्या डेव्हलपमेंट होतील सो जेवढे जास्त प्रयत्न तेवढे जास्त ब्रेनला स्टिम्युलेशन हे फार महत्त्वाचं आहे जसा <coughs> बेस्ट एक्झाम्पल तुम्हाला मी सायकलचं दिल पोरगं जेव्हा सायकल चालवायला शिकतो तेव्हा आपण काय म्हणतो ट्राय कर तो चालवतो पहिले ते वि त्याला साईडला व्हील असतात नंतर आपण व्हील काढतो मागे धरतो आणि तो ट्राय करतो त्याला लगेच जमता का हो एका दिवसात जमत नाही सात आठ दिवस लागतात आपण त्याला सातत्याने मोटिवेट करतो खूप प्रयत्न करतो अपयशी होतो अपयशानंतर एक दिवस त्याला सक्सेस मिळतं हा जो फॉर्म्युला आहे ट्राय करायचं अपयशाला अपयशून पुन्हा प्रयत्न करायचा प्रयत्नातून सक्सेस ही जी प्रोसेस आहे ही प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत त्याला लावायची आहे ट्राय करत न ट्राय जर केलं नाही तर ह्या सगळ्या गोष्टी होत नाही तो डेव्हलपमेंट तो त्याचे तो घाबरड बनतो सर्वात महत्वाचा आता शेवटची थेअरी मांडतोय पाच मिनिटात आणि मग मी थांबतोय जी अतिशय महत्वाची <laughs> हावर्ड गार्डनरची थेरी मल्टिपल इंटेलिजन्सची थेरी मी तुमच्यासमोर इथं मांडत आहे आणि मग आपली रजा घेत आहे हा थोडा वेगळा विषय म्हणजे आत्तापर्यंत हे झालं की मुलांची बुद्धिमत्ता कशी करायची हे लक्षात आलं तुम्हाला की मुलांचं सिनॅप्स डेव्हलप करायचे सिनॅप्स डेव्हलपसाठी विविध अनुभव द्यायचे आहेत हा एक बेसिक थॉट तुमच्या तुमच्यात आला आणि त्यासाठी एवढ्या ॲक्टिव्हिटी करायच्यात हे सगळं झाल्यानंतर मो आपण जेव्हा मोठे होतो त्यावेळेस आपल्या प्रकारच्या किती प्रकारचे बुद्धिमत्ता असतात हे आता आपण नीट समजून घेऊया शास्त्रीय संशोधनावर आधारित आणि सध्याच्या शिक्षण पद्धतीला एज्युकेशन सिस्टीममध्ये ॲक्च्युअल बदल घडवायला भाग पडणारा सिद्धांत म्हणजे हा मल्टिपल इंटेलिजन्सचा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत हा सिद्धांत एकोणीसशे त्र्याऐंशी साली डॉक्टर हार्वर्ड गार्डनर यांनी फ्रेम्स ऑफ माइंड या पुस्तकात मांडला हार्वर्ड गार्डनर हे जगातले पहिले वीस हुशार व्यक्तीमध्ये त्यांचं नाव आहे जगातल्या सर्वात मोठे फेमस एज्युकेशनिस्ट म्हणून त्यांचं नाव ओळखलं जातं हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रोफेसर आहेत ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रोजेक्ट झिरोच्या कमिटीचे इन्चार्ज होते न्यूरोसायकोलॉजीचे ते अभ्यासक आहेत त्यांना आत्तापर्यंत विविध पुरस्कार मिळालेले आहेत आणि फार मोठं ते नाव आहेत भारतात ते एकदाच आलेत आणि त्यावेळेस भारतात आल्यानंतर जे काही शिक्षण वेगवेगळे लोक काम करतात असे पाचशे लोकांना ते भेटले आणि चार वर्षापूर्वी त्यांना मला भेटण्याची संधी पण मिळाली मुंबईमध्ये खास मलाही इन्व्हिटेशन होतं तर त्या व्यक्तीने दीड तास भाषण केलं त्या दीड तासापैकी पंचेचाळीस मिनटं ते फक्त महात्मा गांधीच्या नई तालीमवर बोलले हावट गार्डनर तर <coughs> त्यांचा हा सिद्धांत काय सांगतो तो नीट समजून घ्या काय आहे हा थेअरी हावड गाडण्याची एका शब्दात सांगायचं झालं तर डॉक्टर गार्डनर म्हणतात बुद्धिमत्ता इंटेलिजन्स हा एक वचनी शब्द नाही आहे तो बहुवचनी शब्द आहे मल्टीव्होकल शब्द आहे त्यांच्यामध्ये बुद्धिमत्ता ही गोष्ट नाही आहे एक गोष्ट नाही आहे पूर्वी बुद्धिमत्तेचा प्रमाण ठरवायला जायचं की हा जास्त बुद्धिमान आहे हा कमी बुद्धिमान आहे हा मध्यम आहे त्यातूनच एक फॅड आलं इज कॉल आय ओके आय क्यू फॅड आहे बाकी काही नाही आहे डॉक्टर हार्वर्ड गार्डनर हे सगळं चुकीचं ठरवतात ते म्हणतात बुद्धिमत्ता ही अनुवांशिक नसते मला अजून आठवतं आमच्या लहानपणी आमच्या एका नातेवाईकांनी सांगेल बुद्धिमत्ता कशी ठरते की ज्याचा कपाळ मोठं तो हुशार आता मोठ्या मोठ्या भावाचा कपाळ फार मोठं हो, होतं त्यामुळे नेहमी तो खूप हुशार कपाळ मोठं ना मी आपलं केस काप हे कर ते कपात मोठं होत नाही तर त्या काळात असे सगळे गोष्टी होत्या तर हार्डवेअर काढणं हे सगळं चुकीचं ठरवतात ते म्हणतात बुद्धिमत्ता हे अनुवंशिक नसते ती उपजत असते नैसर्गिक असते सर्वात महत्त्वाचं ती एक नाही तर ती अनेक असते अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता या अस्तित्वात असतात आणि प्रत्येक व्यक्तीला उपजत या सर्व बुद्धिमत्ता ठरलेल्या आहेत ठराविक केंद्र त्याच्या मेंदूमध्ये में प्राप्त झालेल्या आहेत व्यक्तिव्यक्तीत महत्त्वाचा फरक मात्र असा असतो की प्रत्येकाला कमी अधिक प्रमाणामध्ये एक विशिष्ट पट प्राप्त झालेला आहे प्रत्येकाचा पट हा इतरांपेक्षा जरा वेगळा असतो व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तसंच व्यक्ती तितक्या बुद्धिमत्ता प्रत्येकाचा चेहरा जसा वेगळा असतो तसा प्रत्येकाचा बुद्धिमत्ताचा पटसुद्धा वेगळा असतो त्यामुळे आजवर आपण मानत आलेलो आहोत की एक जण बुद्धिमान आणि दुसरा कमी बुद्धिमान असं नसून एकजण एखाद बुद्धिमान दुसऱ्या जाऊन दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये बुद्धिमान आहे त्याची बुद्धिमत्ता दुसऱ्या ह्याच्यात आहे समजा तो अभ्यासामध्ये नसेल बुद्धिमान तो दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये बुद्धिमान असेल हा त्याचा अर्थ होतो त्यामुळे कोणत्या ना कुठल्या गोष्टीमध्ये तुमचा मुलगा हा हुशारच असतो हा पहिला मुद्दा नीट समजून घ्या पण एक महत्वाचा आहे नीट समजून घ्या आता उपजत जरी असलं तरी त्याला त्या संदर्भामध्ये त्या विषयासंदर्भामध्ये अनुभव जर नाही मिळाले तर त्या प्रकारची संधी जर त्याला मिळाली नाही तर त्या प्रकारचे ब्रेन्समध्ये ते स्ट्युम्युलेशन जर झालं नाही तर शून्य ते बारा वर्षामध्ये तो मेंदू कार्यक्षम जर बनला नाही तर जी निसर्गाने उपजत बुद्धिमत्तेचा केंद्र ॲक्टिव्ह एक, केलेलं आहे ते वाया जातं मी मगा म्हटलं ते डेड होतात त्या सगळ्या सेल्स ते कमी होतात फ्रेम्स ऑफ माइंड्समध्ये डॉक्टर गार्डनर यांनी आठ प्रकारच्या बुद्धिमत्ता मांडल्या आहेत सात ते आठ प्रकारच्या पहिली बुद्धिमत्ता लिंग्विस्टिक बुद्धिमत्ता ज्याला आपण मराठीत म्हणूया भाषिक किंवा वाचिक <coughs> म्हणजे काय भाषिक व्यवहाराची निर्मिती म्हणजे भाषेवर प्रभुत्व असणे भाषेचा लवचिक वापर करणे काव्य कथाकथन लेखन चर्चा संवाद यामधून ही बुद्धिमत्ता अभिव्यक्त होते मग असे लोक कोण आहेत साहित्यिक आहेत वक्ते आहेत वकील आहेत राजकारणी आहेत विनोदकार आहेत पत्रकार आहेत असे सगळे लोक हाय्येस्ट बुद्धिमत्ता या प्रकारचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर रजनीश आहेत ओशो पु ल देशपांडे ह्या लोकांना ही सर्वात हायेस्ट होती म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता पॉईंट टू बी नोटेड एकविसाव्या शतकामध्ये ज्याला हायेस्ट सॅलरी ज्या व्यक्तीला कोणाला असेल ती म्हणजे ज्या व्यक्तीचं ही भाषिक बुद्धिमत्ता जास्त असेल त्याला सर्वात जास्त पगार असेल हा एक लेटेस्ट रिपोर्ट सांगतो गुगलवरचा सा। कारण की आता सगळं गो गोष्ट इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स करणार आहेत पण विचार मांडणे याच्यासाठी तुम्ही रोबो बसूच शकत नाहीत तुम्ही जे बोलतायत ते रोबोट टाईप करेल पण विचार मांडू नाही शकत सो so, तुमच्या मुलांना जर विचार मांडायचा शिकवायचा असेल तर बारा वर्षापर्यंत मुलांना एक्सप्लोजर द्या स्टेजचं अगेन पालक म्हणतात प्रत्येक वेळेस काय स्टेज काय डान्स आता कसं समजून सांगू हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ओके पुढचा मुद्दा पुढचं बुद्धिमत्ता तार्किक गणिती बुद्धिमत्ता लॉजिकल मॅथमॅटिकल नंबर स्मार्ट आहे ज्याला आपण म्हणूया यामध्ये तार्किक विचार करणं म्हणजे शास्त्रामध्ये हे मुलं खूप हुशार असतात सायन्समध्ये गणित विषय त्यांना खूप आवडतो मूर्त गोष्टीत ते रमतात घटनांचं विश्लेषण करणं उदाहरणार्थ कोण आईन्स्टाईन आहेत रामनुरुजन आहे रसेल हो हे जे लोक होते यांची बुद्धिमत्ता ही खूप चांगली असते मॅथमॅटिक्सच्या संदर्भात तिसरी प्रकारची बुद्धिम बुद्धिमत्ता आहे सांकेतिक बुद्धिमत्ता म्हणजे म्युझिकल स्मार्ट फॉर म्युझिकल <coughs> या लोकांना गुणगुणणं आवडतं ताल लय याचे आकलन असतं त्याचा वापर करता येतो गाण्याची धून त्यांना आठवते सांगता येते म्हणजे फॉर एक्झाम्पल गायक आहेत संगीतकार आहेत वादक आहेत फॉर एक्झाम्पल लता मंगेशकर वगैरे पुढची बुद्धिमत्ता आहे अवकाशीय बुद्धिमत्ता ज्याला स्पेस इंटेलिजल असं म्हणूया पिक्चर स्मार्ट म्हणजे कोण कोण त्यांच्या मनामध्ये यांच्या मनामध्ये चित्र तयार होतात भौगोलिक नकाशे मॅप्स तयार होतात अंतराचा अंदाज त्यांना जमतो अशा अनेक कृतीतून ही बुद्धिमत्ता अभिव्यक्त होत असते स्पेशली चित्रकार आहेत ओके आर्किटेक्ट आहेत शिल्पकार आहेत श्याम लोंडे तुम्ही आहात असे सगळेजण शल्य विशारद जे आहेत म्हणजे जे जे एम डी मे ऑपरेशन्स जे करत हे सगळे लोक हे याच्यामध्ये येत असतात कारण की ते फार महत्त्वाचं ऑपरेशन करताना तुम्हाला कळलं पाहिजे की हार्ट म्हणणं ते कसं ते किती अंतराने ते बरोबर उचलायचं आहे <coughs> शारीरिक आणि स्नायूविषयक बुद्धिमत्ता बॉडी कायनेटिक ही प्रका, प्रकार पाचव्या प्रकारची बुद्धिमत्ता हार्बर गार्डनर सांगतात आपल्या संपूर्ण शरीराचा विशिष्ट आवयाचा वापर करून भावना व्यक्त करता येणं उत्तम शारीरिक नियंत्रण करता येणं आवयाचं परस्पर संघटन करता येणं बॉडी स्मार्ट असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल डान्सर नर्तक खेळाडू पोहणारे अगेन शल्य या सगळ्या गोष्टी याच्यात येत असतात सहाव्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता इंट्रापर्सनल स्किल्स स्वतःच्या मनात डोकवता येणं स्वतःच्या भावना ओळखता येणं त्यावर नियंत्रण ठेवता येणं या प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता यांना म्हणतात संयमित ध्यानधारणा करणारे भावनांचं उद्दीपन उद्दीपन होऊ न देणारे असे लोक असतात म्हणजे फॉर एक्झाम्पल संत आध्यात्मिक गुरु लोक संत तुकाराम ज्ञानेश्वर यशू या सगळ्या लोकांना ही प्रकारची बुद्धिमत्ता होती पुढचं आहे इंटरपर्सनल्स म्हणजे पीपल्स स्मार्ट आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता म्हणजे कोण ज्यांना दुसऱ्यांशी संवाद साधायला आवडतो मिळून मिसळून राहायला त्यांना आवडतं दुसऱ्यांच्या भावना ते ओळखू शकतात दुसऱ्यांबद्दल सहानुभूतीने ते असतात अशा क्षमता असणारे हे सगळे जे असतात लोक यांना अंतर्व्यक्ती बुद्धिमत्ता असे म्हणतात बेसिकली टीचर्स याच्यामध्ये येतात मार्केटिंगवाले येतात टीममध्ये काम करणारे सगळे लोकं येत असतात जे दुसऱ्यांच्या भावनांची जपणूक करतात दुसऱ्यांवर प्रभाव पाडणं म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आलं महात्मा गांधी आलं जे कृष्णमूर्ती आलं रजनीश आलं अगेन याची पण प्रचंड डिमांड आहे जेव्हा मी माझा विचार करत असतो की माझ्यात कुठली बुद्धिमत्ता असेल तर मला नेहमी वाटतं की माझ्यात इंटरपर्सनल स्किल आणि जी एक बुद्धिमत्ता असते दोन ते तीन बुद्धिमत्ताचं कॉम्बिनेशन म्हणून तुम्ही बनत असतात आणि मग बाकीच्या बेसिकला असतात सो आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता आणि त्याचबरोबर भाषिक बुद्धिमत्ता याचं कॉम्बिनेशन म्हणजे काय असं माझी बुद्धिमत्ता आहे असं मला नेहमी वाटतं पुढची बुद्धिमत्ता शेवटची बुद्धिमत्ता म्हणजे नेचर बेस सृष्टीपदार्थविषयक बुद्धिमत्ता निसर्गातील पशुपक्षी प्राणी झाडे खडक नद्या डोंगर्स याच्याबद्दल ओढ असणे आकलन असणे त्यांच्याविषयी जवळीक असणे निसर्गावर राहायला त्यांना आवडणं या प्रकारचे लोक ज्यांना रानावनात फिरायला आवडतं रिसर्च करायला आवडतं फॉर एक्झाम्पल डार्विन याच्यात होता नॅशनल जॉग्राफीचे सगळे लोक शो करणारे आता हे आठ प्रकारचे बुद्धिमत्ता आहे पहिला मुद्दा डोक्यात फिट करा पालकांना तुमचा मुलगा हुशार आहे की नाही हा प्रश्नच नाही आहे तुमचा मुलगा तुमची मुलगी हुशार आहे की नाही हा प्रश्नच नाही प्रश्न हा आहे की तुमचा मुलगा तुमची मुलगी कशात हुशार आहे शोधण्यात आणि हे आठ प्रकारच्या बुद्धिमत्तेमध्ये मुलगा मुलगी साधारणतः मोठ्यापणे लक्षात येतं प्रत्येकाकडे ते असतं ठीक आहे फक्त आपलं ते सगळ्यांना आठही प्रकारचे नसतात ॲवरेजली दोन ते तीन ब बुद्धिमत्तेचं कॉम्बिनेशन मिळून तुम्हाला तुमचं करिअर बनवायचं असतं हे ज्याला समजतं तो पुढे जातो फक्त या बुद्धिमत्ता डेव्हलप होण्यासाठी लहानपणी तसं ॲक्टिव्ह होणं अत्यंत आवश्यक आहे मी एक्झाम्पल देईल समजा कोणाला नेचर संदर्भातली बुद्धिमत्ता त्याची ॲक्टिव आहे सृष्ट पदार्थ तर त्याने थोडासा तार्किक बुद्धिमत्ताचा जर वापर केला तो सायन्स मॅथ घेऊन ॲक्टिव्ह करून एम एस सी पी एच डी करून सायन्स करून तो सायन्स या विषयामध्ये स्पेशलायझेशन करू शकतो आणि तो रिसर्च याच्यामध्ये ज्युअलॉजीमध्ये फार मोठ्या काम करू शकतो एक याचं कॉम्बिनेशनने त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत पण पुन्हा तेच सांगतो शून्य ते बारा वर्षाच्या काळामध्ये मज्जा पेशींची बांधणी ही घट्ट जर झाली स्नॅप जर तयार झाले तरच ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होत असतात okay, ओके या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि यासाठी करण्यासाठी तुम्हाला एक गोष्ट आवश्यक आहे तुम्हाला सगळ्यांना लवचं स्पेलिंग येतं का काय लवचं स्पेलिंग एल ओ व्ही ई जर तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्वा वाढवायच्या असेल सिनॅप्स त्या वाढवायच्या असेल तर लवचं स्पेलिंग बदलून टाका लवचं स्पेलिंग करा टी आय एम ई -E. बारा वर्षानंतर तुम्ही जॉब करा बारा वर्षानंतर तुम्ही फेसबुकवर राहा व्हॉट्सअपवर राहा सगळं करा सहा वर्षापर्यंत जास्तीत जास्त ह्या गोष्टी करणं आवश्यक आहे थोडंसं कमी पण दहा अकरा वर्षानंतर आपण उलटं करतो पोरग सातवी आठवीला आलो जॉब सोड हे सोड ते सोड दहावीला आलं तर बाप रे बाप अख्ख्या कॉलनीला घरामध्ये कर्फ्यू लावून टाकतात काहीच करत नाही जी गोष्ट बेसला करायची होती ती कळस लावायला करतात आणि कळस सुंदर उल्याची काळजी घेतात मी सुरुवातीला सांगितलं मंदिर सुंदर बनत जर पाया पक्का असेल तर पाया पक्कम करा भक्कम करा कळस कोणी बनतो त्याचा त्याचा वरती चढून डोक्याला लावून घेईल मुकुट तुम्हाला लावायची काही गरज नाही पायावर काम करा एवढंच मी सांगेल एक सर्कस होती त्यामध्ये सर्कसीमध्ये सिंह असतात आणि तो सिंगला सिंहाचा म्हणजे जंगलाचा राजा हा सिंह असतो आणि त्या सर्कसमध्ये तो सिंह असतो त्याचा एक रिंग मास्टर असतो रिंग मास्टर त्या सिंहला ट्रेन करतो रोज शो व्हायचे असे शो व्हायचे लोक टाळ्या वाजवायच्या सिंहाला भारी वाटायचं तो त्याला जेवायला मिळायचं असंच काही वर्ष चाललं पण गव्हर्नमेंटने काहीतरी नियम केला नियम असा केला की आजपासून प्राण्यांना वापरायचं नाही सिंहाला सर्कसीत वापरायचं नाही आता सर्कस बंद पडली म्हणून ते सर्कसचा जो मालक आहे ते त्या सिंहाला घेतलं आणि जंगलात पुन्हा सोडून दिला आता जंगलात त्याला सोडल्यानंतर त्याला जेवायला काय आत्तापर्यंत रेडीमेड मिळत होतो आता त्याला जेवायला मिळत नाही तो वाट बघितला रेडीमेड खाण्याची कोणीच आणून देत नाही शिकार करू तो शिकारच ना आता सिंह फेमस आहे शिकार करण्यासाठी पण शिकार कशी करायची ही ती कॅपॅसिटीच त्याची लहानपणी डेव्हलप झाली नाही त्याला रिंग मास्टरसारख्या हेडमास्टरनी उठ रे उठ बस रे बस पाडे पाठ कर असं सगळं त्यांनी केलं आणि जेव्हा या निसर्गाच्या का कार्यशाळेत तो होऊन आला तर त्याला साधा दोन गोष्टी बोलता येत नव्हत्या त्याचं कारणच ते आहे कारण की त्या सिंहाला तुम्ही स्टिट स्मार्ट केलं नाही आहे त्याला कुठलीही गोष्ट मिळाली नाही त्याला रेडीमेड गोष्टी त्या मिळालेल्या नाही आहेत आणि त्याचा अंत असा झाला की साध्या जंगली कुत्रांनी त्या सिंहाची शिकार केली ह्या गोष्टी घडून नये त्यासाठी पालकांनो मुलांना अनुभव द्या अनुभवातून डेव्हलप करा जाताना एवढंच सांगेल मार्केटमध्ये ब्रेन डेव्हलप नावा नावाने बरोच बऱ्याच काही फसवणूक होत असतात हे वर, जे मी काही सांगितलं ते सांगतात आणि आता बाहेर एक स्टॉल आहे त्या स्टॉलवर तुमच्या मुलाचे ब्रेन डेव्हलप करायचे असतील तर हे फिंगरप्रिंट लावा आणि पाच हजार द्या अशा प्रकारच्या गोष्टी मार्केटमध्ये घडता आहेत त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत त्याच्यावर मी प्रचंड आर्टिकल दिले आहेत तरीही एक दर महिन्याला एक पालक याच्यात सापडतो त्यांना मी म्हणतो तुमच्याकडे पाच हजार रुपये जास्त दिले असेल तर माझ्या एज्युकेशन होमीला प्लीज डोनेट करा मला पैशाची गरज आहे पण हे असं काही फालतू करू नका पाच हजारने मुलांचं डेव्हलप होत नाही मेंदू त्यामुळे हे डी एम एल टी ब्रेन तिसरे डोळा जागृत करतो हां डोळे असे डोळे बांधून ठेवतात आणि मग तो हा असा हा रंग कुठला आहे तो रंग कुठला आहे हे सगळे व्हिडिओज हे सगळे एक्सपोज केलेले आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मी स्वतः वीस लाखाचं चॅलेंज चा त्यांना दिलेलं आहे पण ही इंडस्ट्री इतकी करोड रुपयाची आहे की तेवढा वेळ पण नाही आहे तेवढा वेळ पण मीडियाला द्यायला नाही पण तुम्हाला इथं जागृत करतो अशा कुठल्याही प्रकारच्या टेस्टने त्याच्याने मुलं डेव्हलप होत नाही मुलं डेव्हलप तेवढेच होतात जितके तुम्ही मेहनत घेता सो so, आजपासून मेहनत घ्या एवढं मी इथं सांगेल थँक्यू सो मच